आवाजच एक तर हेलो 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 समीर
साहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण पालवी या कृषी महोत्सवाचे आयोजन दिनांक 13 ते 17 मे या कालावधीत करण्यात आले होते. या कालावधी दरम्यान विविध परिसंवाद, चर्चासत्र, प्रदर्शन, खाद्यपदार्थ स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं. 300 पेक्षा जास्त स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते आणि करमणुकीचे कार्यक्रम सुद्धा कालच पार पडले, काल आणि परवा या 2 दिवसांमध्ये. आजचा या कार्यक्रमाचा हा शेवटचा दिवस सांगता समारंभ. मंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री हे ऑनलाईन जॉईन होणार असल्यामुळे कार्यक्रमाला थोडा विलंब होणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सांगता समारंभ याचा विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते कणेरी मठाचे परमपूज्य श्री अदृश्य काड सिद्धेश्वर महाराज. त्यांचंही दापोलीत आगमन झालेलं आहे. या सभागृहामध्ये काही कालावधीतच त्यांचं आगमन होणार आहे. तत्पूर्वी या विविध कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अनेक मान्यवरांनी या ठिकाणी परिसंवादामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी चांगलं अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं. विविध संस्थांच्या माध्यमातून, शासकीय संस्था असतील, कृषी विभाग असेल, तर त्या पद्धतीने त्यांनी सहलींचं आयोजन, परिसंवादासाठी त्या त्या परिसंवादामध्ये भाग घेणारे शेतकरी, त्यांचं सहलीचं आयोजन, त्यांचं ने आण करण्याचं आयोजन त्याचं उत्तम प्रकारे पार पाडलेलं आहे. इतर संस्था असतील तर त्यांनी सुद्धा आपलं योगदान त्यामध्ये दिलेलं आहे. पंचायत समितीचे उमेद असेल किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, या बचत गटाने सुद्धा त्यांचे प्रदर्शनाचे दालनं या प्रदर्शनाच्या स्थळावर तिथे लावलेली आहेत. तर अशा पद्धतीने हा जो 5 दिवसाचा कार्यक्रम होता तो आज त्याचा सांगता समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम हा आम्हासाठी, हा सर्वांसाठी एक पर्वणी आहे. कारण की 50 वर्ष विद्यापीठाला पूर्ण होत असताना आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत आणि आपण सर्वांच्या साक्षीने खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि ह्या यशाचे भागीदार तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण आहोत आणि केवळ तुमच्यामुळेच हा कार्यक्रम हा संपन्न होणार आहे, यशस्वी होणार आहे. अशा पद्धतीने ह्या सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाचे जे आयोजन करण्यात आलं होतं विद्यापीठामार्फत, तर त्याचा आता सांगता समारंभ थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी कृषी विभागाचे श्री यादव हे आपल्या समोर काही गीत सादर करणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी काही गीत आपल्यासाठी सादरीकरण करावं.
सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपति ओंकार गणपति अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो थैंक यू गणपति बाप्पा जाए मुझे डोर कोई खींचे तेरी ओर ले जाए दूर रहती है तू मेरे
पास साथी नहीं होठों पे तेरे कोई प्यार साथी नहीं ऐसा लगे जैसे कि तू हंस के कोई जहर पिए जाए शाम मस्तानी मदहोश किए जाए मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है यार दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है कहे परवाने से परे चला जा मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ क्षमा कहे परवाने से परे चला जा मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ जिसे जल जाना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है खुशबू आती है एक महका महका सा पैगाम लाती है मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है पल पल दिल के पास तुम रहती हो खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है अफसोस है ये कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है जिस
जिस रोज से देखा है उनको हम क्षमा जलाना भूल गए, दिल थाम के ऐसे बैठे हैं कहीं आना जाना भूल गए। अब रात इन आँखों में एक चंचल मुखड़ा रहता है, मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। थैंक यू।
सुस्वागत सन्मान्य परम पूज्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचं आगमन होत आहे. कुलगुरु मान्य डॉक्टर संजयजी सावंत सर यांना विनंती करतो की ते व्यासपीठावर यावं. सन्मान्य योगेशजी कदम सर आमदार दापोली मतदारसंघ, संचालक संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदणकर सर, शिक्षण संचालक डॉक्टर सतीश नारकेडे सर, कुलसचिव डॉक्टर भरत साळवी सर, या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. पितांबरीचे सीईओ श्री माधव पुजारी यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. श्री माधव पुजारी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सव वर्ष आणि त्या प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला सुवर्ण पालवी कृषी महोत्सव दिनांक 13 ते 17 मे अतिशय उत्साहात आणि यशस्वीपणे आयोजित केलेला हा कार्यक्रम आज दिनांक 17 मे त्याचा सांगता समारंभ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आपल्याला कणेरी मठाचे परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर महाराज लाभलेले आहेत. त्यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे. या कालावधीत मला सांगायला आवडेल की 300 हून जास्त प्रदर्शनाचे स्टॉल आयोजित करण्यात आले होते. वेगवेगळ्या विषयांवर 15 परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 15 मे रोजी माजी विद्यार्थी पुरस्कृत भव्य असा शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झालं. 630 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. कालच 16 मे या दिवशी महिला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय ज्योतिताई ठाकरे मॅडम यांनी या ठिकाणी अध्यक्षपद भूषवलं होतं. त्याही कार्यक्रमाला कालच्या कार्यक्रमाला 700 पेक्षा जास्त महिला या ठिकाणी विविध भागातून मंडणगड असेल, खेड असेल आणि दापोली या भागातून उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या महिला या ठिकाणी आल्या होत्या. अशा प्रकारचं भरगच्च आणि चांगला विद्यापीठाच्या नावाला साजेसा असा त्याचबरोबर परंपरेला साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला. निश्चितपणाने मला सांगायला अभिमान वाटतो की हे विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत असताना विविध कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं. कोरोना सारखं महामारीचं संकट समोर असताना सुद्धा आमचे शास्त्रज्ञ थांबले नसून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या मदतीसाठी पोहोचले आणि त्यामध्ये आमचे कर्मचारी विविध कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या आला बळी पडलेले होते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी विद्यापीठ नेहमीच शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील आहे, प्रयत्नशील राहील याची मी आमच्या कुलगुरु महोदयाच्या वतीने आपण सर्वांना ग्वाही देतो. याही पुढे नुसतं वर्धापन दिन आणि वर्धा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होऊन आपली जबाबदारी तिथेच राहत नाही, ती जबाबदारी आणखीन पुढे वाढते. म्हणून कुलगुरु महोदयांनी आम्हाला सूचना दिलेली आहेत की आपल्या ज्या गोष्टी आपल्याला आत्ताच्या ह्याच्यात कालावधीत राहिलेल्या आहेत त्या आपण पुढच्या मध्ये म्हणजे 51 वर्षात ज्या वेळेला आपण पदार्पण करणार आहोत तर त्या त्या गोष्टी आपण त्या वर्षामध्ये पुढील वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने पद्धतशीरपणे करता येतील याचा आपण निश्चितपणाने आढावा घेऊ. तर अशा पद्धतीने हे इथे या ठिकाणी 5 दिवस संपन्न होत आहेत. आजचा 5वा दिवस
मला वाटतं ऑनलाईन पद्धतीने सन्माननीय माजी मंत्री भास्करराव जाधव हे सुद्धा या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर नितेशजी राणे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आज संघाचा समारंभ समारोप समारंभ संपन्न होणार आहे. या ठिकाणी नाबार्डचे सुद्धा मंगेश कुलकर्णी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही स्वागत करतो. जेही आम्हाला कृषी विभागाचे सुद्धा कायम आम्हाला सहकार्य असतं. शेतकरी जवळपास 1100 शेतकरी दररोज या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून येत होते आणि श्री दिशांत कोळप साहेब यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलं आणि म्हणूनच हे शेतकऱ्यांचं नियोजन आणि त्यांच्या वेगवेगळ्या परिसंवादासाठी शेतकरी मेळाव्यासाठी त्यांनी केलेलं नियोजन अतिशय मोलाचं आहे. म्हणून त्यांचेही विशेष मी या ठिकाणी सुरुवातीलाच आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. तर अशा पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे वेगवेगळ्या संस्था असतील, अशासकीय संस्था असतील, त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या एजन्सीज असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आणि विद्यापीठाच्या सर्व आस्थापनांना सर्व संशोधन केंद्र चारही कृषी विज्ञान केंद्र या सर्वांचा सहभाग घेऊन आपण हा कार्यक्रम निश्चितपणाने यशस्वी केलेला आहे असं म्हणतो की आता सांगता समारंभ आतापर्यंत कार्यक्रम सर्व यशस्वी झालेले आहेत. कार्यक्रम निश्चितपणाने आता काडसिद्धेश्वर महाराजांचं या ठिकाणी आपल्याला जे काही मार्गदर्शन लाभणार आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाला 4 चांद लागतील आणि याची आपल्याला सर्वांना खात्री आहे. तर निश्चितपणाने हा आपला सर्व जो 5 दिवसाचा कार्यक्रम आहे तो सुंदररित्या संपन्न होणार आहे. परम पूज्य श्री अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामींचं आगमन होत आहे. या सभागृहामध्ये त्यांचं आगमन झाल्यावर आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहून त्यांना अभिवादन करायचंय आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचंय.
डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजर करत असताना दिनांक 13-17 मे रोजी आयोजित भव्य अशा सुवर्ण पालवी या कृषी महोत्सवाचं आयोजन होत असताना परमपूज्य काळसिद्धेश्वर महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पितांबरीचे सीईओ श्री माधवजी पुरजा पुजारी यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. आपल्या परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल. राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय. यानंतर विद्यापीठ गीत होईल. विश्वंभरा वसुधानी प्रतिष्ठा, विश्वंभरा वसुधानी प्रतिष्ठा, सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाची उधळण, सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाची उधळण. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, सज्ज करण्या संवर्धन, सज्ज करण्या संवर्धन. जन्मभूमी नवरत्नांची, सह्याद्रीची जैव विविधता, वने शेती मत्स्य उद्योग हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, सज्ज करण्या संवर्धन. धन्यवाद. विश्वंभरा वसुधानी प्रतिष्ठा दिनांक 18 मे 1972 एक सुवर्ण दिन. या दिवशी विद्यापीठाची स्थापना झाली. कालांतराने 2001 या साली या विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असं झालं. आणि 50 वर्ष आपण या विद्यापीठाला आज पूर्ण होत आहेत. ही पूर्ण होत असताना सुवर्ण पालवी नावाचं कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलं होतं 13-17 मे या कालावधीमध्ये. हे साजरं होत असताना आजचा त्याचा सांगता समारंभ आज साजरा होत आहे. त्या सांगता समारंभ याच्या प्रित्यर्थ आज ऑनलाईन पद्धतीने खरं तर उपमुख्यमंत्री पण उपस्थित राहणार होते. त्याचबरोबर सन्माननीय कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब पण उपस्थित राहणार होते आणि इतर सन्माननीय विधानसभा सदस्यही उपस्थित राहणार होते. पण काही महत्त्वाच्या मीटिंग असल्यामुळे ते राहू शकले नाहीत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर
आपल्या व्यासपीठावरील सर्वांचं स्वागत करतो आणि उपस्थित सर्वांचं स्वागत करून आज आपला सद्भाग्याचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं विद्यापीठाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. 50 वर्ष आपण पूर्ण केलेली आहेत आणि सुवर्ण पालवी कृषक महोत्सवाचा आजचा सांगता समारंभ. आणि या सांगता समारंभाला 1365 वर्षाची परंपरा असलेल्या कणेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे, याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे. म्हणूनच हे आपलं परम कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे की त्यांचा यथोचित सन्मान सत्कार करावा. मी आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजय सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. धन्यवाद. यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय योगीजी कदम साहेब यांचं स्वागत भावेसरने करावं अशी मी त्यांना विनंती करतो. योगेशजी कुलगुरु महोदयाने करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय आमदार योगेशजी कदम साहेब. त्यानंतर श्री माधव पुजारी यांचं स्वागत आणि श्री माधव पुजारी सर यांचं स्वागत आदरणीय भावे सर करतील. रत्नागिरी जिल्हा बँकेचे सुधीर कालेकर, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी श्री सुधीर कालेकर यांचा सत्कार सुद्धा भावे सर करतील. श्री सुधीरजी कालेकर. कृषी विभागाचे श्री उपविभाग कृषी अधिकारी श्री दिशांत कोळप साहेब यांचं स्वागत आणि सत्कार भावे सरांनी करावा असं विनंती करतो. दिशांत कोळप साहेब अतिशय मोलाचं योगदान त्यांनी या 5 दिवसामध्ये दिलेलं आहे शेतकरी प्रतिनिधी आणून. यानंतर पुढील जे आहेत ते नाबार्डचे जिल्हा समन्वयक श्री कुलकर्णी साहेब, मंगेशजी कुलकर्णी, श्री मंगेश कुलकर्णी.
ज्यानंतर कुलगुरु महोदय यांचं स्वागतही भावे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. डॉक्टर सी डी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदणकर सर यांचं स्वागत करावं. शिक्षण संचालक डॉक्टर सतीशजी नारकडे सर यांचंही त्यांनी स्वागत करावं. आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर बी आर साळवी सर यांचंही डॉक्टर सी डी पवार सरांनी स्वागत करावं. डॉक्टर नारकेडे सर, कुलसचिव डॉक्टर बी आर साळवी सर, डॉक्टर ए डी देसाई यांना विनंती करतो की डॉक्टर प्रमोद सावंत सर यांचं स्वागत करा. डॉक्टर प्रमोद सावंत सर, धन्यवाद. यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर संजय भावे सर विनंती करतो. तत्पूर्वी डॉक्टर प्रमोद सावंत सरांचं स्वागत एच डी देसाई सर करत आहे आणि त्याचबरोबर सन्मान्य भावे सरांचंही स्वागत एच डी देसाई सरांनी करावं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी भावे सरांना पाचारण करतो. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय, ज्यावेळेला मी नेहमी असं म्हणतो की शेती इथली संस्कृती आहे आणि भारत देश हा ऋषी आणि कृषींचा देश. 13 मे ते 17 मे या प्रदर्शनाला सांगता समारंभाला अशाच का ऋषीचा सहभाग असावा हे आम्ही आमचं परमभाग्य समजतो. आणि या समारंभाला परमपूज्य स्वामी ते हजर आहेत त्याबद्दल मी त्यांचं व्यक्तिशः आणि विद्यापीठाच्या वतीने स्वागत करतो. विद्यापीठाच्या अडीअडचणीत आणि कोणत्याही समस्यामध्ये आम्ही हक्काने ज्या माणसाकडे नेहमी जातो असे दापोली मंडनगड खेड चे आमदार आणि विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय योगेश दादा कदम, अध्याप कोण जॉईन झालेलं दिसत नाहीये तथापि ज्यांनी जॉईन व्हायचं कबूल केलेलं आहे असं आदरणीय भास्कर शेठ जाधव असतील किंवा नितेशजी राणे असतील ह्या लोकांनी कबूल केलेलं आहे. त्यांचंही नाव मी इथे घेणं माझं कर्तव्य समजतो. आदरणीय कुलगुरु महोदय ज्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 5 दिवस हा सगळा सोहळा चाललेला आहे असे आदरणीय कुलगुरु महोदय डॉक्टर संजयजी सावंत साहेब, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर पराग हळदणकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉक्टर सतीशजी नारकडे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर साळवी, या ठिकाणी विद्यापीठाचे नियंत्रक मिस्टर चोगले साहेब, विद्यापीठाचे विद्यापीठ अभियंता कुलकर्णी साहेब, व्यासपीठावरील पितांबर या समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पुजारी, नाबार्डचे प्रतिनिधी कुलकर्णी साहेब, माझ्या समोर बसलेले
माझे सगळे सहयोगी अधिष्ठाता कुलकर्णी कदम साहेब आहेत, तिथे नरंगळकर साहेब आहेत, माडकर साहेब आहेत, माझ्या समोर बसलेले कृषी खात्यातील अधिकारी, माझ्या समोर बसलेले माझे विद्यापीठाचे अधिकारी. हा जो सध्या माझ्या समोर बसलेला एक जमाव आहे किंवा मॉब आहे, गॅदरिंग आहे, हे एक निराळा आहे. ह्याच्यामध्ये विद्यापीठ कर्मचारी आहे, ह्याच्यामध्ये सोशल वर्कर आहेत, ह्याच्यामध्ये शेतकरी आहेत, आणि ह्याच्यामध्ये आपले विद्यार्थी पण आहेत. असा सगळ्या म्हणजे कृषी शास्त्राचे विद्यार्थी आहेत, असे सगळ्यांचा एकत्रित मॉब आपण हा पहिल्यांदा आपल्या या कृषी प्रदर्शनाच्या समारोपाला एकत्रित रित्या बोलावलेला आहे, आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी योगेश दादा कदम आणि आदरणीय परमपूज्य स्वामी इथे आलेले आहेत. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण मी स्वागताध्यक्ष बाकीचं सगळं जरी डिटेल सांगत असले तरी मी फक्त काही दोन तीन गोष्टी ह्या आमच्या जो आम्ही 13 ते 17 हा जो 16 मी आयोजित केलेला आहे. विद्यापीठाने 50 वर्ष उद्या विद्यापीठ 18 मेला म्हणजे उद्या विद्यापीठाला 50 वर्ष होत आहे. विश्वंभरा वसुधा आणि प्रतिष्ठा हे ब्रीद घेऊन हे विद्यापीठाची आमच्या स्थापना झालेली आहे. विद्यापीठ कोकणाचा जर आपण प्रांत विचार केला तर दोन प्रांत होतात. उत्तर कोकण हा भातावरती अवलंबून असलेला, तर दक्षिण कोकण हा हॉर्टिकल्चरल क्रॉप्स ह्याच्यावरती अवलंबून, आंबा काजू ह्याच्यावरती अवलंबून आहे. नेहमी सगळ्यांना जो प्रश्न पडतो की विद्यापीठाने नेमकं काय केलं, तर 1.9 एवढी जी भाताची उत्पादकता होती ती विद्यापीठाने वाढवून 3.7 कोकणची केली. म्हणजे त्याच्यामध्ये कृषी खात्याचा नक्की सहभाग आहे, पण विद्यापीठाने निर्माण केलेल्या जाती, विद्यापीठाने निर्माण केलेलं तंत्रज्ञान आणि विद्यापीठाचं कार्य या सगळ्याचं एकत्रितपणे याच्यावर विचार व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास 35,000 हेक्टर जमीन ही फक्त आंबा आणि काजू लागवडीखाली होती. आज ती वाढून 3,10,000 हेक्टर पर्यंत जात होते आंबा कलमा वगैरे. ती विद्यापीठाने तंत्रज्ञान करून ते छोट्या स्वरूपात केल्यामुळे लाखोणी कलम नेऊ शकले आणि विद्यापीठाची रोपं विद्यापीठ ती सगळं लागवड होऊ शकली. स्वामीजी मला एक आपल्याला इथे सांगायचंय की आम्ही दरवर्षी जवळपास 7.5 लाख कलम रोपं तयार करतो आणि ती सगळी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. सगळ्या आमच्या टेक्नॉलॉजीचं अनालिसिस केलं तर खूप होईल, पण मी एवढंच सांगू शकतो की दरवर्षी आम्ही भारत सरकारचं 4,000 कोटीचं परदेशी चलन फक्त काजूचे निर्यात कमी करून करतो. ही आमची एक बेंगुरला चार जात आहे, त्यामुळे शक्य झालेलं आहे. असंख्य गोष्टी आहे. मी नेहमी प्रत्येक माझ्या संवादामध्ये मी सांगतो की जे कोकणाची पूर्वीची आर्थिक परिस्थिती अशी होती की बाप मुलाला सांगायचा धर जिला घराचे 8 रुपये 5 रुपये पाठव रे, ज्यावेळेला 5 रुपये यायचे त्यावेळी गणपती व्हायचा. आज परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. करोनाने त्या सगळ्या मुंबई पुण्यातल्या आमच्या चाकरमानानं सांगून दिलेलं आहे, तुझा हे तुझं पाशी फक्त जागा चुकला अशी, तुम्ही या, कोकणामध्ये खूप काही करण्यासारखं आहे आणि आपण करू शकतो. दापोली मॉडेलचा विचार केला तर शतप्रतिशत भात लागवड असेल किंवा हळद लागवडीचं आमदार मोहिताने हातात घेतलेलं कार्य असेल, तर ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपण कुठेतरी एका चांगल्या परिस्थितीत चाललेलं आहे. आपल्याशी बोलताना मी आपल्याला जसं सांगितलं की परिसंवाद आम्ही 1:30 वाजेपर्यंत ठरवलेला असताना कधी तो 2:30 पर्यंत थांबला नाही, एवढी जोरदार चर्चा आमच्याकडे होत राहिलेली आहे. आपण 15 निर्णय पद्धतीचे परिसंवाद इथे आपल्याकडे आयोजित केले होते आणि सगळ्या परिसंवादाला प्रचंड गर्दी, म्हणजे कोकणाच्या दृष्टीने आमच्या दृष्टीने ती प्रचंड गर्दी होऊन माणसं तयार झालेली आहे. कृषी प्रदर्शनातून मला एवढंच म्हणायचंय की जर आम्ही आमची अशी 1,000 माणसं जरी तयार, प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे, 1,000 माणसं जरी तयार राहिले तरी कोकणाचा कायापालट व्हायला काही कठीण नाहीये. कृषी या उद्योजकासारखा जर आपण करायचं असेल तर कृषीमध्ये व्यवस्थापन आपल्याला आणणं गरजेचं आहे, आणि कृषीमध्ये व्यवस्थापन जर आणायचं असेल तर कृषीमध्ये साक्षरता वाढवणं गरजेचं आहे. तर ह्याचा आम्ही सध्या ब्रीद जे घेऊन आम्ही निघालेलो आहे ते कृषी साक्षरतेतून कृषी व्यवस्थापन आणि कृषी व्यवस्थापनातून कोकणाची समृद्धी हे ब्रीद घेऊन आम्ही आज बाहेर पडलेलो आहोत. आणि मला नक्की वाटतं की अजून 5 वर्षांनी कोकणची समृद्धता ही कोकणच्या असलेल्या अॅग्रो टुरिझम आणि कोकणच्या असलेल्या शेतीवरती होईल आणि त्याच्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ याचा महत्वाचा सहयोग होईल. याबद्दल मी आपल्याला माझ्या विद्यापीठाच्या वतीने आणि आमच्या कर्मचाऱ्याच्या वतीने खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय कुलगुरु महोदय डॉक्टर संजय सावंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। आदरणीय परम पूज्य सिद्धेश काडसिद्धेश्वर महाराज, मी उठल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा म्हणाले की स्वागताध्यक्षांनी शेवटी बोलायला पाहिजे होतं, ते तुम्ही पुढे का बोलतात? तर आम्ही असा विचार केला होता की तुमच्या सगळ्यांची मनोगत आम्हाला ऐकताना या चार दिवसामध्ये इथे काय झालं याची माहिती थोडीशी आमच्या डायरेक्टर एक्सटेन्शनने दिली, बाकीची माझ्या परीने मी पहिल्यांदा देतो आणि मग त्याच्यावरच्या प्रतिक्रिया मी तुमचं ऐकतो, म्हणून मी पुढे आलेलो आहे थोडासा प्रोटोकॉल चेंज करून। सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज एक व्हाईस चान्सलर या नात्याने मी इथे उभा आहे, मला असं वाटतं मी एक चांगला समाधानी व्हाईस चान्सलर आहे। याचं कारण की चार दिवसात किंवा त्या चार दिवसाच्या आधी जे काय मी आमच्या विद्यापीठाच्या सरांना पुढे घ्या, सर वरती इकडे या, सर उपस्थित डॉक्टर मगर साहेब जे आमच्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर राहिलेले आहेत या कित्येक वर्ष, इथं उपस्थित असलेले आमचे लोकल विद्यापीठ दापोलीचे आमदार योगेशजी कदम साहेब, माझे सगळे डायरेक्टर्स, रजिस्ट्रार, आमच्या पितांबरीचे प्रभू साहेब नाही पुजारी साहेब, हे सगळेजण उपस्थित आहेत। आणखीन महत्वाची उपस्थिती ही आमचे कर्मचारी, आणखीन सर्व शेतकरी बन। मी सुरुवात करताना असं सांगितलं होतं की मी एक समाधानी व्हाईस चान्सलर म्हणून तुमच्या समोर उभा आहे। याच कारण इथे ज्या वेळेस हे प्रदर्शनाची अरेंजमेंट होत होती आणि त्या ठिकाणी काम चालू होतं, तर कित्येक दिवस आमचे हे सगळे डायरेक्टर एक्सटेन्शन, त्यांची टीम, वेगवेगळे चर्चासत्र आमच्या हळदणकर सरांनी ऑर्गनाइज केलं, त्यांची टीम, बरेचसे अवॉर्ड्स वगैरे होते, प्रदर्शनाचं जे ऍक्च्युअल स्थान होतं त्याची अरेंजमेंट केली आमच्या नारखेडे साहेबांनी, आणि त्यांच्या बरोबरची सगळी टीम वेगवेगळ्या पद्धतीने या प्रिपरेशन मध्ये लागलेली होती। मला मी एकदा रात्री 1 वाजता पोचलो या मैदानामध्ये आणि मला आश्चर्य वाटलं, आमचे जवळ 10-15 सिनियर कर्मचारी तिथे रात्री त्या प्रदर्शनाची अरेंजमेंट होते हे पाहायला उभे होते। सो प्रत्येकाने आपापल्या परीने अतिशय चांगल्या रीतीने या सुवर्ण महोत्सवी सुवर्ण पालवीमध्ये सहभाग घेतलेला आहे। दुसरी गोष्ट की ज्या वेळेस याचं उद्घाटन झालं त्यानंतरच्या भागामध्ये शेतकरी इकडे यायला लागले, मी स्वतः रोज कमीत कमी 2 तास संपूर्ण स्टॉल मध्ये फिरत होतो आणि माझं एवढंच असायचं की मी बघायचो की सगळीकडे व्यवस्थित लोक पोचतायत का, कोण आले कोण गेले हे आपल्याला समजलं पाहिजे।
काही गोष्टी मी ज्या स्वतः ऑब्झर्व केल्या त्या अशा प्रकारच्या की एकही स्टॉल की ज्या ठिकाणी आम्ही छोटे मोठे काही प्रदर्शन ठेवलेले होते त्याच्या समोर शेतकरी किंवा व्हिजिटर्स नाहीत असं केव्हाच दिसलं. तसं म्हटलं तर आमच्या रजिस्टर्ड याच्यामध्ये फक्त 10,000 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, पण तरी सुद्धा मला असं खात्री आहे, मला अशी खात्री आहे की या 4 दिवसामध्ये याच्या डबल लोक प्रदर्शनामध्ये आली, आणखीन त्यांनी इंटरॅक्शन केली आणि ते गेले. एक शासकीय अधिकारी इथल्या भागातले जे असतात ते फार महत्वाचे असतात आमच्यासाठी. आणि मी ज्या वेळेस फिरत होतो याच्यामध्ये इकडच्या भागामध्ये तेव्हा मला लक्षात आलं की आमचे कलेक्टर, त्यांचे कृषी अधिकारी, प्रांत ऑफिसर हे टीम घेऊन ही प्रदर्शनं पाहत होते. आणि मी बघितलं ही लोक त्या प्रदर्शनामध्ये त्या एकेका दालनामध्ये तास तास 2-2 तास उभे होते आणि लोकांची डिस्कशन करत होते. म्हणजे आणि मला लक्षात आलं की या कलेक्टर्स आणखीन यांनी लोकांना आदेश दिले होते की तुम्ही जाऊन सगळं स्टडी करून या की काय काय प्रदर्शनामध्ये आहे आणि काय कसं काय काय चालू आहे हे तुम्ही प्रत्यक्षामध्ये एक्सपिरियन्स करून या असं आदेश लोकांना दिले गेलेले होते. मग इथे या शासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा मोठं पार्टिसिपेशन झालं असं म्हणायला काही हरकत नाही. इथे चर्चासत्र होती वेगवेगळ्या प्रकारची. या चर्चासत्रामध्ये आम्हाला असा अंदाज होता की एका चर्चासत्रामध्ये आमच्याकडे हॉल आहे साधारणपणे 70-80 लोक व्यवस्थित बसू शकतील अशा प्रकारचा. मग त्या हिशोबाप्रमाणे आम्ही सगळीकडे लोकांना कळवलं होतं की बाबा एक 70-80 लोक तरी प्रत्येक चर्चासत्रामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेले तिथे उपस्थित असले पाहिजेत. या चारही बाजूला आमचे हॉल आहेत. या 8 लॅबोरेटरी हॉल होता हा त्याच्यामध्ये. आणि प्रत्येक चर्चा सत्रामध्ये कमीत कमी 100 किंवा त्या हॉलमध्ये बसायला जागा मिळणार नाही एवढी लोक त्या प्रत्येक चर्चासत्राला उपस्थित होते. आणि चर्चासत्र आमचं 1 वाजेपर्यंत शेड्यूल असायचं. काही चर्चासत्रामध्ये लोकांची क्वेश्चन आन्सर्स आणि चर्चा इतक्या मोठ्या प्रमाणात होती की दुपारच्या 3-3:30 पर्यंत चर्चासत्र चालू होतं. म्हणजे हे जे पार्टिसिपेशन आहे हे पार्टिसिपेशन आम्हाला अतिशय चांगलं वाटलं. एक विषय असा बघितला की मी वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये द्राक्ष बागायतदारांच्या बरोबर काम केलं जास्त. मग द्राक्ष बागायतदार हे भयंकर उत्सुक असतात किंवा सगळ्या ठिकाणी जाऊन एन्क्वायरी करून अभ्यास करायला ग्रुपने जातात हे मी पाहिलेलं. पण अशा प्रकारची इन्क्विझिटिव्हनेस कोकणातल्या शेतकऱ्यांच्याकडे आहे का नाही ह्याची मला कधीच खात्री नव्हती. पण या वर्षी ज्या वेळेस संपूर्ण त्या चर्चासत्राच्या किंवा तुमच्या प्रदर्शनाच्या भागामध्ये मी ज्या वेळेस स्वतः फिरत होतो तो मी काही लोकांना हटकून थांबवायचो आणि विचारायचो कुठून आलात, कसे आलात वगैरे. याच्यामध्ये आता शासनाने त्यांच्या यंत्रणेतून तालुका लेवलमधून आणलेले शेतकरी भरपूर होते. त्यांनी गाड्या अरेंज केलेले किंवा त्यांनी इथे आणून इथपर्यंत त्यांना पार्टिसिपेट करणारे शेतकरी भरपूर होते. पण माझं असं ऑब्झर्वेशन आहे की बरेचसे शेतकरी, मग काही शेतकरी त्या ठाणा पालघर डिस्ट्रिक्ट मधून आलेले, काही दोडामार्ग मधून आलेले, म्हणजे हे डिस्टन्सेस इथून फार दूर आहेत, गोव्यातनं काही शेतकरी आलेले. आणि त्यांना विचारायचो मी कसे आलात, मी आमच्या गाडीतनं आलो, आम्ही ग्रुप तयार करून इथे आलो. मग त्यांना मी दुसरा प्रश्न विचारायचो काय इथे टुरिस्ट म्हणून आला होता, त्याच्या त्याच्यातच थोडक्यात प्रदर्शन पण बघायला आतमध्ये शिरलात का.
नाही आम्ही प्रदर्शन आहे म्हणून आलो. मग असे काही थोडे जरी शेतकरी मला दिसले तर मला जे समाधान मिळालं त्याला काय सीमा नाही. की आज कोकणातला शेतकरी स्वतःच्या खर्चाने काही शिकण्यासाठी युनिव्हर्सिटीने ऑर्गनाइज केलेल्या कृषी मेळ्यामध्ये येतो हेच मला फार महत्वाचं आहे. आणि आमच्या सगळ्या शास्त्रज्ञ किंवा हा जो ग्रुप आहे त्यांना आम्ही सुरुवातीपासून सांगितलेलं होतं की कुठल्या शेतकऱ्याने काहीही रिस्पॉन्स मागितला तर मागे हटायचं नाही किंवा वेळेची कमी आहे किंवा अशा प्रकारचा रिस्पॉन्स द्यायचा. आणि तो रिस्पॉन्स अतिशय चांगल्या रीतीने आमच्या सगळ्या शास्त्रज्ञांनी सुद्धा शेतकऱ्यांना दिला हे आम्ही इथे पाहिलं. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. काल इथे स्त्रियांचा म्हणजे शेतकरी महिलांचा एक मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये सुद्धा इथे बसायला जागा नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया आलेल्या होत्या. त्यातले बरेचसे म्हणजे आम्ही असं म्हटलं होतं तिथे त्याचं मेन्शन झालं स्पेसिफिक की आपल्या परीने रंगबिरंगी कपडे किंवा परिधान करून आलेल्या सगळ्या या स्त्रिया होत्या. आमच्या एका इथे मार्गदर्शन करणारा आलेल्या काही एका महिलेने आणि एका अधिकाऱ्याने आम्हाला असं सांगितलं की तुम्ही त्यांच्या या ड्रेसवरती जाऊ नका, त्यांचे पाय बघा, भेगा पडलेले असतील. म्हणजे इथे आलेले जे सगळे शेतकरी होते ते शेतामध्ये आपल्या जमिनीमध्ये काम करणारी लोक होते आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथपर्यंत आली आणि आमच्या विद्यापीठाच्या या परिसरामध्ये काहीतरी मार्गदर्शन किंवा काहीतरी नवीन दिशा प्राप्त करण्यासाठी आले म्हणून आम्ही समाधानी होतो. तो आता हा सुवर्ण महोत्सवी महोत्सव आमचा या दृष्टिकोनातून आम्हाला अतिशय महत्वाचा वाटतो. आजच्या या प्रोग्राम मध्ये खरं म्हटलं तर आदरणीय अजितदादा पवारजी जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत ते येणार होते. काही कारणामुळे किंवा त्यांना एक महत्वाची मीटिंग सकाळी सकाळीच चीफ मिनिस्टरनी बोलवली असल्यामुळे त्यांना तिथे अडकले ते त्यामुळे. पण एक गोष्ट आम्ही सांगतो की राज्यकर्त्यांना आम्ही बोलवल्यानंतर ते आम्हाला फक्त एवढा जरी रिस्पॉन्स त्यांनी दिला की आम्ही येऊ इच्छितो आणि आम्ही येणार आहोत. मग आजकाल टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे, ऑनलाईन ते येऊ शकतात. एवढं जरी आम्हाला त्यांनी सांगितलं तरी आम्हाला असं लक्षात येतं की या राज्यकर्त्यांचं आमच्याकडे लक्ष आहे आणि ते आम्ही जे कार्य करतो आहोत किंवा आम्हाला त्यांनी जी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ते करत आहोत असंच आम्हाला वाटतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून आज अजितदादा पवार जरी इथे नाही आले तरी त्यांनी येतो म्हणून सांगितलं होतं याबद्दलच आम्ही खुश आहोत. आणि आमचे आदरणीय दादाजी भुसे साहेब ते इथे येणार होते, त्यांनाही त्याच मीटिंग मध्ये जावं लागलं. पण आमचे मिनिस्टर हे आमचे प्रो व्हाईस चान्सलर प्रो चान्सलर आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं लक्ष आमच्या युनिव्हर्सिटीकडे नेहमीच असतं. मागच्या काही दिवसामध्ये ते 2-3 वेळा इथे येऊन गेले आणि खरं म्हटलं तर या सुवर्ण पालवीचं सुरुवात हे त्यांच्या ऑफिसपासून झालं. मंत्रालयामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही सगळेजण गेलेलो होतो आणि पहिलं आमचं जे फोल्डर होतं त्या फोल्डरचं अनावरण हे त्यांच्या ऑफिसमध्ये झालं होतं आणि तिथून आम्ही या सुवर्ण पालवीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. आणि त्यामुळे आम्ही त्यांच्या आमच्या विद्यापीठाबद्दलच्या इंटरेस्टबद्दल तर भरपूर समाधानी. म्हणजे या सगळ्या दृष्टिकोनातून जर आम्ही बघितलं तर आज
सुवर्ण पालवीचा हा जो सांगता समारंभ आहे त्या समारंभामध्ये आम्ही भरपूर समाधानी आहोत आणि अशाच प्रकारचं पार्टिसिपेशन हे सर्व शेतकऱ्यांनी आमच्या बरोबर इथून पुढे पण करावं. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि शेतकऱ्यांना चांगली टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देण्यासाठीच आम्ही काम करत आहोत. आमचा पिण्याचा पाण्याचा पेला हा कधीच फुल नसणार. याच कारण की टेक्नॉलॉजी फार वेगाने वाढते आणि रिक्वायरमेंट सुद्धा लोकांची वेगवेगळ्या प्रकारे वाढते. त्या सगळ्याला तोडेसतोड असा आम्ही काम करून ती टेक्नॉलॉजी प्रगत करण्याचा प्रयत्न निश्चित करतो. पण तो पिण्याच्या पाण्याचा पेला संपूर्ण भरलेला कधीच राहणार नाही. फक्त आमची एक सर्वांना नम्र विनंती असेल की आमच्या पेल्यातलं पाणी किती कमी आहे आम्हाला सांगू नका, किती भरलेलं आहे याच्याकडे लक्ष द्या. आणि त्या भरलेल्या पाल्या जो जेवढा भाग आहे त्याचं तुम्ही किती युटिलायझेशन करताय हे आम्हाला सांगा. तेवढी पॉझिटिव्हिटी जर असेल तर आमच्या प्रत्येक सायंटिस्टला एक प्रकारची प्रेरणा मिळेल, काम करायची ऊर्जा मिळेल आणि त्या ऊर्जेचा फायदा या सगळ्या शेतकऱ्यांना मिळेल. एवढीच फक्त आमची सगळ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडून एक अपेक्षा आहे आणि अशाच प्रकारचे महोत्सव इथून पुढे सुद्धा पुन्हा पुन्हा करण्याची प्रेरणा आम्हाला तुम्ही द्या. आम्ही निश्चितच अशा प्रकारचे प्रोग्राम साध्य करू. पुन्हा एकदा माझ्या सर्व पार्टिसिपेट करणारे किंवा या सगळ्याचं आयोजन करणारी जी संपूर्ण विद्यापीठाच्या सायंटिस्टची जी टीम आहे त्यांना आणि त्यांनी अरेंज केलेल्या या सुवर्ण पालवीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना माझे शतशः धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आपण चांगलं मार्गदर्शन केलं आणि आपण या आयोजित केलेल्या सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाला आपण समाधानी आहात हे ऐकून आणि समाधानी कुलगुरू आहात हे ऐकून खूप समाधान वाटलं. कारण काय, हे जर आपल्या सर्वांसमोर ते शिवधनुष्य होतं. कारण अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या हे आयोजन करणं एक मोठं आव्हान होतं. आणि आपली जेव्हा तिसरी चौथी मीटिंग होती त्याच वेळेला आपण त्यावेळेला चर्चा झाली होती की जरी 16 दिवस आपल्या कार्यक्रमाला असले तरी या विद्यापीठाची परंपरा आहे की सगळे इंटिग्रेशनने काम करतात आणि कुठलाही प्रोग्राम असेल तो तेवढ्याच ताकदीने तो यशस्वी करतात. आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी सगळ्या अधिकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यानंतर आपल्या या दापोलीचे आमदार नुसते ते राजकारणी नाहीयेत तर एक समाजकारणी आहेत, एक शेतकरी आहेत आणि नेहमीच आम्हाला एक मार्गदर्शन त्यांचं असं सातत्याने असतं. एक हळदीचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. त्याचबरोबर नुसतं तेवढं न थांबता विद्यापीठासाठी सुद्धा DPDC अंतर्गत त्यांनी हळदीचा एक मोठा प्लांट त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांना प्रोजेक्ट एक सादर केलेला आहे. कालच श्रेयाताई येऊन गेल्या, त्यांनी सुद्धा एक त्यांचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलं. मी आमदार महोदयांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पावली महोत्सवाच्या सांगता समारंभासाठी उपस्थित परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजजी, या विद्यापीठाचे कुलगुरू आणि मनमिळाऊ स्वभावाचे असे सन्माननीय डॉक्टर सावंत सर, विद्यापीठाचा हा सुवर्णपावली महोत्सव आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतंय की आज सांगता समारंभ होत असताना
गेले चार दिवस मी स्वतः दररोज माझ्या माध्यमातून माहिती घेत होतो की बाबा प्रदर्शन कसं चाललंय, लोकांचा जनतेचा शेतकऱ्यांचा प्रतिसाद कसा आहे. आणि जी माहिती मला मिळत होती त्याच्यावरनं एवढं मात्र लक्षात आलेलं आहे की एवढं मात्र नक्की की आपण सर्वांच्या मेहनतीला फळ आलेलं आहे आणि हा महोत्सव आपण यशस्वी करून दाखवलेला. अर्थातच याच्यामध्ये कुलगुरू सरांसोबत अनेक त्यांची टीम आहे त्या सगळ्यांचाच आपल्याला नामोल्लेख करायला हवाय. डॉक्टर भावे सर असतील, त्यानंतर नाईक सर असतील, खनविलकर सर असतील, देसाई सर असतील, सर्वांचा उल्लेख मला करायला हवाय कारण सगळ्यांनी प्रचंड मेहनत हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी केलेला आहे. एकंदरीत सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला मी दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो आणि मी दापोलीचा आमदार असल्यामुळे विद्यापीठाच्या कार्यकारिणीच्या परिषदेवरती स्थानिक आमदार हा पदसिद्ध सदस्य असतो, परंतु त्यांची नेमणूक ही विधानसभेच्या अध्यक्षांकडनं होणं गरजेचं असतं. आणि हे पद मिळवण्यासाठी म्हणजे फक्त पद हवे म्हणून नाही, परंतु मला ह्या विद्यापीठाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये आणि कोकणामध्ये ज्या काही मला ज्या गोष्टी घडवून आणायच्या आहेत त्याचं एक माध्यम मला दिसत होतं आणि मी भांडून अक्षरशः विधानसभा अध्यक्षांकडे भांडून मी हे सदस्यपद मी उशिरा का होईना परंतु मी मिळवून घेतलं याचं नक्कीच आज मला समाधान आहे. भांडून ह्याकरता कारण राजकारणाचा विषय तो आजचा काय जो विषय नाही, परंतु महाविकास आघाडीचं सरकार झाल्यामुळे प्रत्येक पक्षाचे एक एक प्रतिनिधी असतात आणि शिवसेनेकडनं आणि स्थानिक आमदार म्हणून माझं नाव येणं गरजेचं होतं, पण त्याला याला विलंब होत होता. कारण मी एकच उदाहरण देईन, मी अधिक बोलणार नाही. काल माझ्या पत्नी इथे होत्या आणि त्यांनी देखील तो विषय इथे मांडलाय, पुन्हा पुनरुच्चार त्याच विषयाचा मी करणार नाही. परंतु माझा पहिल्यांदा असं समज होता की विद्यापीठामध्ये काय काम होतं, विद्यापीठामधलं होत असलेलं काम बाहेर कुठे पडतं, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही असा माझा समज होता. परंतु स्वतः प्रत्यक्षामध्ये विद्यापीठाच्या कार्यकारिणीच्या सदस्य परिषदेमध्ये सक्रिय झाल्यानंतर विद्यापीठामध्ये आपण करत असलेला अभ्यास मी खोलाने बघितल्यानंतर माझं हे मत आज बदललेलं आहे. आज कोकणामध्ये आपण मगाशी उल्लेख केलात भावे सर की अगोदर भात उत्तर रत्नागिरी किंवा उत्तर कोकण म्हटल्यानंतर फक्त भात शेती आणि दक्षिण कोकणामध्ये हे आपल्या फळबागा दिसतात, परंतु हे चित्र नक्कीच बदललेलं आहे, परंतु व्यावसायिक दृष्ट्या जसं बदलायला हवे तसं अजून बदल आपल्याला दिसत नाही आणि याच्यामध्ये अनेक कारण असू शकतात. आणि मला वाटतं हा बदल जर का घडून आणायचा असेल तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कार्यक्रम जास्त राबवले पाहिजेत, कारण शेवटी जनतेचा आमच्यावरती एक वेगळा विश्वास असतो. ज्या वेळेला एखादा आमदार तुमच्या गावामध्ये येऊन ज्या वेळेला एखादी गोष्ट पटवून सांगतो त्यावेळेला त्याचा एक वेगळा परिणाम त्या आमच्यासाठी ते मतदार असतात, परंतु तो शेतकरी असतो त्या शेतकऱ्यावरती वेगळा परिणाम होतो. आणि सकारात्मक परिणामाच्या माध्यमातून सकारात्मक दृष्टीने जर का आम्ही ह्याकडे जर का पाहिलं आणि विद्यापीठांचा असलेलं ज्ञान जर का आम्ही जनतेपर्यंत जर का पोहोचवलं आणि जनतेला जर का त्याचा फायदा होत असेल तर मला वाटतं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी ह्यासाठी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. आणि ही गरज ओळखून आज मी माझ्या मतदारसंघामध्ये तरी मी हे काम करायला सुरुवात केलेली आहे. पुन्हा हळदीचा मी एकच उदाहरण देईन. ज्या वेळेला माळी सर ज्या वेळेला माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या संकल्पना हळदीच्या बाबतीत त्यांनी जेव्हा मला सांगितल्या किंवा कोकणामध्ये घेतलेली हळद त्याची क्वालिटी ही संबंध देशामध्ये कशा पद्धतीने चांगली आहे, आपणच परवा देखील बोललात सर आपण की कुरकुमींच त्याच्यामध्ये जे प्रमाण आहे ते देशामध्ये सर्वात जास्त प्रमाण हे आपल्या कोकणामध्ये घेतल्या हळदीमध्ये आपल्याला आढळतं, मग इतकी चांगली हळद आपल्याकडे घेतली जात असेल मग आपला शेतकरी भात शेतीला पर्याय हळद म्हणून बघत का नाही. आणि मग मी एकच फक्त उदाहरण देतोय, मग मी पुढाकार घेतला डॉक्टर माळींसोबत अगदी कुलगुरू सरांसोबत देखील मी काही काही गावामध्ये गावापर्यंत पोहोचलो आणि शेतकऱ्यांना मी आवाहन केलं. माझं गेल्या 1.5 वर्षापासून
जेवढी माझी भाषणं प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होतात, धार्मिक कार्यक्रमामध्ये होतात, मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी हळदीचा उल्लेख आवर्जून केलेला आहे आणि शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही हळदीकडे वळा आणि तुम्ही भातशेतीचा पर्याय म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणण्याचं तात्पर्य असतं की जे विद्यापीठाने संशोधन केलं, विद्यापीठाने संशोधन करून सिद्ध करून दाखवलं, ते सिद्ध केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या लोकप्रतिनिधींनी दुवा झाला पाहिजे. आणि ह्यासाठीचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आज राज्य सरकारच्या माध्यमातून हळद प्रक्रियेवरती संशोधन करण्यासाठी मी खरोतर आव्हान आपल्याला मानायला हवे. सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपण दोघांची आभार मानायला हवेत, कारण दोघांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये हळदीवरती प्रक्रिया करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी हिंगोळी येथे 100 कोटीचं संशोधन केंद्र स्थापन करायचं त्यांनी तिथे शब्द दिलेला आहे, किंवा जाहीर देखील केलेला आहे. परंतु मी कालच आता देखील मी हळदकर सरांशी बोलत होतो, केंद्र हे हिंगोळीला जरूर असेल ते असावं, त्याच्याबद्दल काय दुमत नाही, ते महाराष्ट्रातच आहे, परंतु त्याचं उपकेंद्र हे आपल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठामध्ये काढण्यासाठीचा माझा अट्टाहास असणार आहे, आणि ते आपण नक्कीच करून घेऊ. त्या पिकाला देखील एक चांगला उपकेंद्र आपल्याकडे सुधारल्यानंतर अर्थातच त्याचा फायदा आपल्या कोकणामधील शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच होईल. दुसरं माझं लक्ष केंद्रित मी केलेलं आहे ते म्हणजे बांबू शेतीवरती केलेलं आहे. आज फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून फक्त जे टार्गेट दिलं जातं की वर्षाला तुम्ही एवढी बांबूची लागवड तुम्हाला करायची आहे, ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी काही अधिकारी फक्त काम करतात. माझं स्पष्ट मत आहे की आज आपण विद्यापीठामध्ये ट्री हाऊसेसचं एक चांगला तुम्ही एक मॉडेल तुम्ही तयार केलेलं आहे किंवा तुम्ही तयार करू पाहत आहात. सिंधुरत्न नावाची एक योजना आहे जी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठीची, दोन जिल्ह्यांसाठीची जी योजना आहे, वर्षाला 100 कोटी असे 3 वर्षाला 300 कोटी मिळणार आहे. हे 300 कोटी कशासाठी, तर अशा आपल्या कोकणामधल्या किंवा ह्या दोन जिल्ह्यांमधल्या प्रत्येक व्यक्तीचं GDP वाढला पाहिजे, म्हणजे त्यांचं आवक जी आहे ही वाढली पाहिजे रोजगाराच्या निर्मितीने, म्हणजे रोजगाराच्या निमित्ताने, आणि म्हणून उद्योग सुरू झाले पाहिजेत, लघु उद्योग सुरू झाले पाहिजेत. ह्याचा पुढाकार जेव्हा सरकार घेते त्यावेळेला ट्री हाऊसेस सारखी, बांबू हाऊसेस सारखी असे लहान लहान प्रकल्प किंवा आपला दापोली, खुद्द दापोली तालुक्यामध्ये 5 ते 8 लाख पर्यटक वर्षाला येतात. आता ह्या पर्यटकांना जर का आपल्याला अट्रॅक्ट करायचं असेल किंवा त्यांना 2 दिवसाचं कोण प्लॅनिंग करून आला असेल तो तिसऱ्या दिवशी कसा राहील, ह्यासाठी जर का त्यांना आपले काही प्रकल्प उभे करायचे असतील, तर मला वाटतं असे हे लहान लहान प्रकल्प हे यशस्वी होणं अत्यंत गरजेचं आहे. वेगळं काही जर का तुम्ही उभं केलं तर नक्कीच पर्यटक त्याला अट्रॅक्ट होतात, पर्यटक त्याच्याकडे आकर्षित होतात आणि ते वारंवार आपल्या दापोलीकडे किंवा आपल्या कोकणाकडे वळतील. ह्यासाठीचे ह्या ज्या अशा ज्या योजना आहेत, या योजनांची अंमलबजावणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं बांबू शेती हा एक चांगला पर्याय त्याला असू शकतो. पितांबरीचे म्हणतो पुजारी जी CEO इथे उपस्थित आहेत, मला ज्या वेळेला म्हणतो राणे सरांकडे बांबूच्या प्रक्रियेची त्यांच्याकडे जबाबदारी आहे, आणि तो प्रकल्प ज्या वेळेला मी पाहिला की आपल्याकडे बांबूपासून अगरबत्ती तयार करून ते अगरबत्ती विकण्यापर्यंत सगळं ह्यांच्याकडे प्लॅनिंग तयार आहे, मग ही प्लॅनिंग आम्ही जनतेपर्यंत का पोहोचवू शकत नाही, मग महिला बचत गटांना आम्ही ह्याच्यामध्ये का समावेश करून घेऊ शकत नाही, हा प्रश्न मला पडला. आणि मी आता त्यांच्यासोबत मिळून अगरबत्तीचे जास्तीत जास्त आपल्याकडे प्रकल्प कसे उभे राहतील ह्यासाठी माझे आता प्रयत्न मी सुरू केलेले आहे. मला माहिती नाही याच्यामध्ये यश येईल की अपयश येईल, परंतु प्रयत्न करणं हे माझी जबाबदारी आणि ते नक्कीच योगेश कदम करत राहील. हा शब्द मात्र आपल्या सर्वांना, आज शेतकरी इथे आहेत, आज विद्यार्थी इथे आहेत, आज अधिकारी इथे आहेत, सगळ्यांना माझी जबाबदारी जी आहे आमदार म्हणून ते नक्कीच मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. किंवा रबरचं प्लांटेशन आपल्याकडे तुम्ही एक चांगलं उभं केलेलं आहे, परंतु रबरचा उल्लेख आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठल्याच डिपार्टमेंटमध्ये आज केला जात नाही. रबर अगदी आपल्याकडे गाडीचा आपण टायर नेहमी बदलतो, परंतु टायर कुठे नाही तो हा देखील आपण विचार करत नाही. तसं अगरबत्तीच आहे, मला वाटतं 70 ते 80% अगरबत्ती हे मला वाटतं एक्सपोर्टच, आपल्याकडे इम्पोर्टच होते. चायनावरून आपल्याला अगरबत्तीची गाडी येते, परंतु आपल्याकडे बांबूची शेती मोठ्या प्रमाणात करू शकतो. तसं रबरचं प्लांटेशन जर का आपल्याकडे जर आपण वाढवलं, त्याचा व्यावसायिक दृष्ट्या जर का आपण शेतकऱ्यांना फायदा आपण समजवला, तर नक्कीच आमचा देखील चाकरमानी हा मुंबईला तो 7 आणि 10 हजाराची नोकरी करतो तो आपल्या गावाकडे वळून तो 50,000 रुपये महिन्याला कमवू शकतो. हा जर का आत्मविश्वास आपण त्याच्यामध्ये निर्माण करून दिला, आपण त्याला ते फायदे समजवले, तर नक्कीच तो इथे देखील याची त्याची तयारी आहे. आणि म्हणून मला वाटतं असे हे कार्यक्रम हे सातत्याने होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 50 वर्ष पूर्ण होत असताना आपण हा कार्यक्रम राबवलाय, परंतु माझी तुम्हाला विनंती राहील, मला माहिती आहे आर्थिक अडचण असेल, आपल्याला दर गोष्टीला फंडिंगसाठी गव्हर्नमेंटवरती किंवा सरकारवरती डिपेंड राहावं लागतं, आणि त्यासाठी आपण असे कार्यक्रम काही वारंवार राबवू शकत नाही,
परंतु लहान स्वरूपात का होईना, परंतु आपण असे कार्यक्रम हे आपण सातत्याने राबवले पाहिजेत ज्या अर्थी आपल्या कोकणातल्या जनतेची मानसिकता बदले. मग असे आपण उल्लेख केलात की आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे, डाळिंबाच्या एका पिकाने पश्चिम महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये कमवून दिलेले आहेत. आम्ही स्वतःहून आम्ही ते पाहिलेलं आहे. आणि म्हणून आमच्या कोकणातला शेतकरी जरा वेगळा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी अधिकाऱ्यां पळवतो, कोकणामध्ये अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना पळवावं लागतंय. अशी जरा उलट परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलणं गरजेचं आहे. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हा बदल हा कोकणामध्ये घडणार नाही. आणि त्यासाठी मला वाटतं आमची देखील तितकी जबाबदारी आहे. आमच्याकडे काय होतं, आमदारांकडे ज्या वेळेला नागरिक ज्या वेळेला येतात तो त्यांच्या मागण्या ह्या सीमित असतात. म्हणजे आम्हाला आम्हाला गावांतर्गत पाखाडी पाहिजे, आम्हाला रस्ते पाहिजेत, आम्हाला नळपाणी योजना पाहिजेत, आम्हाला सभामंडप पाहिजेत, आम्हाला समाज मंदिरं पाहिजेत, एवढ्याच पुरत मागण्या असतात. ह्या पलीकडे आमदारांकडे किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींकडे आमचे कोकणातले नागरिक ही कुठलीही मागणी घेऊन येत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता मात्र हा विचार आम्हीच बदलला पाहिजे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन बसतोय, आम्ही त्यांची मानसिकता बदलतोय. आणि ती मानसिकता बदलण्यासाठी नक्कीच आपलं हक्काचं हे कोकण कृषी विद्यापीठ, आज माझं हक्काचं एक व्यासपीठ मला मिळालंय. नक्कीच मला विश्वास आहे आपण सर्व अधिकारी आपण स्वामी ज्या पद्धतीने मला आजपर्यंत मदत केली आहे भविष्यामध्ये आपण तुम्हाला ती मदत करत राहाल एवढा मी विश्वास आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करतोय. अधिक वेळ मी घेणार नाही. पुन्हा एकदा आपण सर्वांनी हा महोत्सव यशस्वी केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो. एक फक्त शेवटचा विषय मी घेईन. आपल्या मच्छीमार बांधव काही इथे उपस्थित आहेत, नक्कीच मासेमारीवरती देखील बोलणं तितकंच गरजेचं आहे. आज मगाशी विषय चालले होते की अत्याधुनिक मासेमारी आणि पारंपरिक मासेमारी, नक्कीच हा वादाचा विषय. अशी काही मासेमारी आहे जी किंवा असे काही मत्स्योद्योगचे प्रकल्प आहेत जे अत्याधुनिक आहेत परंतु पारंपरिक मच्छीमाराला ते काही हानिकारक नाहीत. आणि म्हणून जसं खेकडा पालन आहे आणि सिंधुरत्न सारख्या योजनेमध्ये खेकडा पालन साठीच्या देखील काही तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे लहान प्रकल्प अगदी 25-30 हजारामध्ये तुम्ही एक खेकडा पालनाचा छोटासा तुम्ही युनिट उभा करू शकता. मी मगाशी आमचे काही हॉटेल मालक माझे काही मित्र आहेत, म्हटलं तुम्ही बाहेर ना विकत घेण्यापेक्षा आज दापोली तालुक्यामध्ये तुमचं हॉटेल आहे, तुम्ही तुमच्याच हॉटेलमध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही सोबत जोडून घ्या जो तिथे खेकडा पालनचा प्रकल्प राबवेल आणि त्याच्याकडे तुम्ही ते खेकडे विकत घ्या. 8 लाख पर्यटक जे येतात ते सगळे फक्त मासे खायला येतात. पश्चिम महाराष्ट्रामधनं आपल्याकडे येणारा पर्यटक, कोकणाकडे येणारा पर्यटक हा पश्चिम महाराष्ट्रामधला आणि मराठवाड्यामधला हा पर्यटक आहे. हे फक्त मासे आणि खेकडे आणि हे अशा गोष्टी खाण्यासाठीच येत असतात. त्यांना तुम्ही जास्तीत जास्त ज्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यात तर नक्कीच त्याचा देखील एक व्यावसायिक दृष्टी फायदा आपल्या मच्छीमारांना होईल आणि त्याचा एक चांगली एक आर्थिक उलाढाल मच्छीमारांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विभागामध्ये कोकण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधन ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी शेतकरी कसे करतील आणि शेतकऱ्याला याच्यामध्ये 2 पैसे जास्त कसे कमवता येतील ह्यासाठी जे आमचे प्रयत्न असतील. मी पुन्हा एकदा विद्यापीठाचे मनापासून अभिनंदन करतो की आपण हा महोत्सव आपण साजरा केलात आणि यशस्वीरित्या साजरा केलात. आणि मी आपणा सर्वांच्या परवानगीने मला 12:30 कार्यक्रम आहे, मला तिथे वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. महाराजांची मी परवानगी घेतो आणि कुलगुरू सर आपली परवानगी असेल तर मला विनंती आहे, आपल्या विनंती आहे की मला निघायला परवानगी द्यावी. पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपलं असंच सहकार्य, असंच मार्गदर्शन आणि असंच आमच्या पाठीचे खंबीरपणे उभं राहणं हे निश्चितच तुम्ही द्याल त्याबद्दल खात्री आहे. धन्यवाद. यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे, या प्रदर्शनामध्ये विविध अशा खाद्यपदार्थ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये नागली हे असं पौष्टिक तृणधान्य आहे की ज्याच्यापासून मूल्यवर्धन केल्यानंतर चांगल्या पद्धतीचे पदार्थ तयार होतात, तर अशा पद्धतीने आपण स्पर्धांचं आयोजन केलं होतं, नागली खाद्यपदार्थ स्पर्धा. तर त्यामध्ये आपण 3 प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा पद्धतीने पारितोषिक ते देणार आहोत, त्याचबरोबर उत्तेजनार्थही देणार आहोत. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक जात आहे सौ माधवी माधव शेट्टे नागली खाद्यपदार्थ स्पर्धा. मी डॉक्टर हळदणकर सरांना विनंती करतो की त्यांना पारितोषिक वितरण करावं. डॉक्टर हळदणकर सरांना.
या विद्यापीठाचे माजी कुलगुरू आमचे श्रद्धास्थान आदरणीय मगर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी राजगोपाल मय राधा राजगोपाल मयेकर यांना पारितोषिक वितरण करावं.
या त्यांच्या रेवती बागुल मॅडम आलेल्या आहेत आणि संजय पुळेकर हे सेंद्रिय शेती पद्धतीने भात उत्पादक शेतकरी आहेत. गवे हे त्यांचं गाव आहे. मी त्यांना स्वामीजींच्या हस्ते त्यांचं ते किट त्यांना वितरित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. स्वामीजी मला सांगायला आनंद होतोय हे शेतकरी रत्नागिरी 7 लाल भाताचा जो वाण आहे हे पिकवतात आणि त्यांना 150 रुपये किलो एवढा दर मिळतो आणि काळा तांदूळही पिकवतात. त्यांनी तुम्हाला देण्यासाठी भेट आणलेली आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा. धन्यवाद. हां, यानंतर दुसऱ्या ज्या आपल्या भगिनी आहेत श्रीमती मनाली महेश वाळंज सडवे गावातील महिला शेतकरी आहेत. मनाली महेश वाळंज विजेत्यांचे आभार. मान्यवरांचे धन्यवाद. आपल्याला सांगायला आनंद होतो की ह्या कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी आणि उद्याच्या वर्धापन दिनानिमित्त खास आवर्जून उपस्थित असलेले आमचे आदरणीय आणि श्रद्धास्थान ज्यांच्या कालखंडात आम्ही इथे विद्यापीठात रुजू झालो असे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आणि जे जलतज्ज्ञ आहेत आंतरराष्ट्रीय खात्याचे जलतज्ज्ञ आहेत असे डॉक्टर शंकरराव मगर सर यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान स्वामीजींच्या हस्ते व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मी मगर सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कारचा स्वीकार करावा. धन्यवाद स्वामीजी. धन्यवाद मगर साहेब. यानंतर आदरणीय मगर सरांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर मगर सर. सुवर्ण पालवी महोत्सव हा सांगता समारोप प्रसंगाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरु सावंत साहेब या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय महाराज सर महाराज साहेब या विद्यापीठाचे सर्व संचालक आमचे नारखेडे साहेब आले भावे साहेब आले हळदणकर साहेब आले त्याचप्रमाणे सर्व अधिष्ठाता सहयोगी अधिष्ठाता प्राध्यापक आणि विशेषतः उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींनो मी फार वेळ घेणार नाही आहे. एवढा असा वेलू वरी गेला गगनावरी. 1972 साली आदरणीय साळवी साहेब साळवी सरांनी साळवी साहेबांनी
लावलेला छोटासा वेलू आज 50 वर्षानंतर गगनावर गेलेला आहे. आम्हाला मला व्यक्तिश अभिमान आहे, आम्हाला सर्वांना अभिमान आहे. जे कार्य आहे 72 सालापासून 50 वर्षापर्यंत जे कार्य आहे, जास्त कल्पना करा. विशेषतः जी मंडळी ज्येष्ठ आहेत, अति ज्येष्ठ आहेत, त्यांनी डोळे मिटावेत. 1965, 1972 आणि त्याच्यानंतरचा काळ मुंबई गोवा एक हायवे, त्यानंतरचा रेल्वे मार्ग, त्यानंतर 2000 साली आलेलं हे नवीन युग, संगणक युग, ह्या सगळ्या कुठे तयार केल्यानंतर आज आम्हाला असं वाटतं की निश्चितपणे आमचा इथला या भागाचा कायापालट झालेला, परिवर्तन झालेलं आहे. पण हे होत असताना प्रत्येकाचं अतिशय फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. मला आश्चर्य वाटतं इथं वराडे साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. आमच्या वराडे साहेबांची तिफन काळ्या मातीत चालली आणि तांबड्या मातीत बहरली. माझं तसंच झालं. माझी तिफन 30 वर्ष राहुरीत चालत होती. तिफन चालते, तिफन चालते, चालली पण ती राहुरीत अडखळली. आणि तीच तिफन पुढं तांबड्या मातीमध्ये आली आणि तांबड्या मातीमध्ये हे परिवर्तन करण्याची मला साक्षीदार म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली. आश्चर्य वाटते. 6-6.5 वर्ष मी कोकणात काढले इथे या ठिकाणी. केवढं परिवर्तन आहे, प्रचंड परिवर्तन आहे. साळवी साहेबांनंतर कदरेकर साहेब आले, कदरेकर साहेबांनंतर सावंत साहेब आले, आत्ताचे कुलगुरु, मध्ये काय आले, कुलगुरू होऊन गेले. परंतु हा वेलीचा विस्तार वाढत वाढत आला आणि आज अशा ठिकाणी आलेला आहे तो काय की खऱ्या अर्थानं जे शेतीतलं परिवर्तन आहे, हे परिवर्तन आज आम्हाला दिसतंय. 2005 साली पाहणत उत्सव हा पालवी महोत्सव नाहीये, हा सुवर्ण पालवी महोत्सव आहे. 2005 साली आम्ही तंत्रज्ञान सप्ताह साजरा केला. बाबासाहेब आपण तिथे हे सगळे म्हणले होते. या ठिकाणी गिबोनेच्या फार्मवर 3 महिने, आज जसे तुमचे प्राध्यापक मंडळी जसे रात्रंदिवस काम करतो असे आपण मगा सांगितलं, खूप बरं वाटलं मला. काय तुम्ही सांग, मी दररोज 2 तास 1 दिवसावर चक्कर मारत होतो, शेती शिवार बघत होतो, त्या ठिकाणी नवीन नवीन काय कर बघत होतो. आणि ह्या गिमोनीच्या फार्मवर आम्ही प्रात्यक्षिक घेतली, जैन इरिगेशनचा केळीचा प्लॉट घेतला आणि आश्चर्य वाटेल 40 टन इकरी केळी दापोलीच्या गिमोनी फार्म केला. आणि इतकंच काय, शेतकरी तरी सोडा पण आमच्या इथल्या दापोलीमधले सगळा व्यापारी वर्ग, त्यांना खरं वाटे ना, दापोलीमध्ये केळीच्या घडाला, केळीच्या झाडाला 40 किलोचा घड लागतो हे त्यांना पटेना बघायला आले. आणि जेव्हा त्यांच्या मग ह्याच्यात 4 बोटाचं अंतर संपलं, त्यांना खरं वाटायला लागलं. सुनीलजी तटकरे साहेब, बाळासाहेब थोरात मंचवर चढले, मी पण त्यांच्यावर चढलो, सावंत साहेब. आणि आश्चर्य वाटेल, तटकरे साहेब काय म्हणाले, खरं खरं तटकरे साहेबांनी सांगितलं, मला खरं वाटत नाही म्हणाले, मी दापोलीत आहे का कोल्हापुरात आहे. कोल्हापूरची तुलना त्यांनी त्या मंचवर चालले तर कोल्हापूर झाले, कारण इतके सुंदर 4-4 किलोचे कोबीचे घड आले होते. परिवर्तन झालं. आणि त्याचवेळी आमचे एक कशी पदवीधर कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य खानविलकर साहेबांनी चिपळूणला 70-80 शेतकरी, छोटे छोटे शेतकऱ्यांना एकत्रित केले, गटशेती केली. आणि आश्चर्य वाटेल, त्यांनी तिथं पाणी लिफ्टमधून पाणी उचलून घेतलं. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्या ठिकाणी जवळजवळ 60-70 एकरावर केळी न भोवतो न भविष्यतो केळीचं मोठं गार्डन केलं जैन इरिगेशन वतीनं. असं परिवर्तन होत आलंय. वेळ खूप झाला ना मी बोलवतो, पण काही गोष्टी राहत नाही त्या. ह्या सभागृहाचं फार माझं मोठं नातं आहे. नातं असं आहे, ह्या सभागृहामध्ये
महाराष्ट्रातले सगळे संत महंत महाराज सारखे संत महाराज आणि साहित्यिक येऊन गेलेले आहेत आणि सभागृह गाजवलेले. आज तर फार सुंदर दिसते. आमच्याकडे काय नव्हतं, हे भीती भीती काय नव्हत्या. हळूहळू उत्करत होत गेलं त्याच्यामध्ये. नेम आश्चर्य आहे तुम्हाला, याच माध्यमातून आम्ही कोकणामध्ये मोहन धाऱ्या साहेबांनी मला बोलवलं. हा म्हणे मगर साहेब तुम्ही पाणी तज्ज्ञ आणि कोकणामध्ये 3,500 मिलीमीटर पाऊस पडतो, प्यायचं पाण्याचं दुर्भिक्ष, पाणी मिळत नाही म्हणे प्यायला उन्हाळ्यामध्ये. वनराय वंदरे का करत नाही तुम्ही? आमचे मेहता साहेब आमचे डीन होते, बी बी मेहता, नंतर ते कुलगुरू झाले, त्यांचा सहभाग फार मोठा त्याच्यामध्ये. डॉक्टर मोकल इथं होते, दैनिक सागरचे संपादक नानासाहेब जोशी त्यांना हा विषय हाती घेतला. ते म्हणाले कुलगुरूची, म्हणलं सर कुलगुरू नका म्हणू, विद्यापीठाची म्हणा, विद्यापीठाची काहीतरी सामाजिक बांधिलकी असते. म्हटलं काय करू मी? हा म्हणे तुमच्याकडे काय कमी आहे? तुमच्याकडे स्किल माणसं आहेत, ती लेबर आहेत, तुमच्याकडे तंत्रज्ञ आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळे इंजिनियर्स आहेत. म्हणाले करा असं करा, म्हणाले तुम्ही सुरुवात दापोलीपासून करा. टेटवलेला आम्ही पहिला वनराई बंधाराबादला. आश्चर्य वाटेल तुम्हाला, आमचे लेबर गेले, आमचे तंत्रज्ञ गेले, गावकरी मंडळी आली, 6.5 पोती भरली, ह्याच बिल्डिंगची पोती घेतली आणि भरून आम्ही 10 मीटरचा बंधारा, 6.5 पोतीचा 10 मीटरचा बंधारा आम्ही एका दिवसात बांधला, गावकऱ्यांनी बांधला. आणि दुसऱ्या दिवशी 500 मीटर पाण्याचा ढोह मागं तयार झाला. बघायला लागलं काच्यासारखं स्वच्छ पाणी, बाजूनं पाणी व्हायला लागलं. काय झालं मला म्हणाले, मग मी म्हटलं नाही एका बंधाऱ्यावर नाही बघायचं, कारण आपला जांब्या खडक आहे, पाणी खाली जिरणार निघून जाणार, का उपयोग आहे म्हटलं. म्हणजे नुसतंच करायचं तसं नाही म्हटलं, अजून एक वर बंधारा बांधायचा. काय बाधा की म्हटलं, काय हरकत नाही येतो म्हटलं. परत विद्यापीठाचा पॅरा फरण्या घेतला, मोकण साहेब आले, आम्ही गेलो. दुसऱ्या बंधाऱ्याच्या वेळी दुप्पट लोक आली आणि ज्याला मागच्या दिवस गेला होता तो अर्ध्या दिवसात दुसरा बंधारा झाला टेटवली. म्हटलं अजूनही भागायचं नाही. मग तिसरा बंधारा ती टेटवल्याला मी 3 बंधारे बांधले आणि मे महिन्यामध्ये टेटवलीच्या बाजूच्या बंधाऱ्यामध्ये पाणी साठलं. तिथल्या महिलांची पायपीट थांबली, मोहन धाऱ्यांना बोलवलं आणि तिसऱ्या बंधाऱ्याला मी अट टाकली होती. काय बहुतांशी आमच्या टेटवलीच्या बंधू भगिनी हे मुस्लिम धर्माचे होते, त्यांच्या स्त्रिया पुढे येत नव्हत्या. मी म्हटलं नाही असं जमायचं नाही, सामाजिक कार्य आहे, पाण्यासारखं पवित्र कार्य नाही आहे, सगळ्यांना आलं पाहिजे, महिलांनी पण आलं पाहिजे. आणि आश्चर्य वाटेल सगळ्या टेटवलीच्या आमच्या भगिनी मंडळी आल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावला आणि बंधारा बांधला तिथं. आणि आश्चर्य वाटेल मोहन धारे आल्यानंतर त्यांना ह्या सगळ्यांनी मिळून त्याचा ओवाळणी केली. ते म्हणाले इतकं परिवर्तन होतं, म्हणजे हे परिवर्तन आम्ही नाही केलं, पाण्यामुळे परिवर्तन झालेलं आहे. अशा प्रकारचं परिवर्तन होत आलंय आणि अशाच प्रकारचं परिवर्तन कोकणामध्ये ह्या पालवी महोत्सवाच्या तंत्रज्ञान सप्ताहाच्या रूपाने होत आलेलं आहे, होत राहील माझ्या अपेक्षा. कृषी पर्यटन हा विषय सांगण्यासारखा आहे आणि अनेकांनी केलं कृषी पर्यटन. सावंत साहेबांनी त्याचा भयंकर त्याच्यावर जोर धरलेला आहे, त्यामध्ये अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे कृषी पर्यटनाचं. आणि त्यावेळी जरा थोडासा विरोध होता, ते म्हणाले नको नको. मी म्हटलं असं नाही करायचं, तुम्ही एक काम करायचं म्हटलं, 12 नंबरची गाडी म्हणजे पुण्याची गाडी, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मुंबईची गाडी, त्या गाड्या आल्या या 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 या. काय फक्त त्यांचं आगत स्वागत करायचं, जेवढं होईल तेवढं हे त्यांनाच हे करायचं, एवढंच बघायचं जाताना की जाताना त्यांचे खिसे खाली कसे राहतील एवढं बघायचं. तरच आपला शेवटी सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक करता येत नाही. आणि मग हळूहळू ते पटलं आणि आज भेटला कोकणचं आमचा जो कृषी प्रधान देश आहे, आमचं हे जे कृषी पर्यटन आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोकणचं पर्यटन आहे, सगळे लोक पेपर त्याच्यामध्ये आहे, असं परिवर्तन होतंय. या निमित्तानं मला या ठिकाणी सावंत साहेबांनी आवर्जून बोलवलं, 2 मिनटं बोलायची संधी दिली, जुन्या आठवणीला उजाळा. आणि तुमच्यासाठी आता सांगतो मी, खरं म्हणजे सांगायचं नाही असं ठरलं होतं पण आता राहत नाही आहे. मी माझ्या संपूर्ण जीवनामधला संघर्ष, प्रत्येक माणसाला संघर्ष कुणाला चुकला नाही, रामाला चुकला नाही, पांडवाला चुकला नाही, कोणालाच म्हणजे कुठल्याच कुठल्या देवदेवतांना संघर्ष चुकला नाही, मानवाला काय चुकतं. मलाही संघर्ष करावा लागला, संघर्षातून
खरं बीजोत्पादन होतं, खरं वाढ त्याच्यावर होते. मग मी माझ्या याच्यावरचा एक माझं बसल्या काळामध्ये पहिलं पुस्तक माझं झालं होतं आत्मचरित्र सागरी लाटा. त्याच्यामध्ये मी कोकणचं वर्णन जरा कमी केलं होतं आणि भावनेच्या भरात माझं बालपण खूप लिहिलं, लोकांना आवडलं. मग म्हटलं नाही, मला लोकांना सांगितलं सर तुम्ही बरं लिहिताय. अरे म्हटलं मला वारसा आहे, म्हटलं मला नाना जोशीचा वारसा मिळाला आहे, साहित्यिकाचा वारसा मिळालेला आहे. मी लिखाण करतो ना असं नाही, मला त्यातून कुलगुरूच्या असतानाही मला त्यावेळेस प्रसिद्धी मिळाली होती. म्हटलं मी लिहितो आणि मग मी पुस्तक लिहून काढलं आणि माझ्या पुस्तकाचं नाव संघर्षातून यशप्राप्ती. पहिला माझ्या जीवनातला बालपणाचा संघर्ष. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोकळ्या मनाने मी बोलतो, मनात काही ठेवत नाही. घरच्या परिस्थितीमुळं, शेतकऱ्याच्या बॅकग्राऊंडमुळं, शेतकऱ्याच्या आर्थिकमुळं सातवी नंतर मला शाळा बंद, शेती कर, म्हशी राख, जनावर राख, एक वर्ष शेती केली. आणि मी कुलगुरू झाल्यानंतर माझा भाऊसाहेब थोरात आणि एक म्हणे शेतकऱ्याचा मुलगा कुलगुरू होतो, अभिमान आहे. आणि म्हणून त्याने पहिलं मला म्हणे तुमचा पहिला सत्कार, एक महिन्याच्यात माझा सत्कार तिथं केला. त्याच्यामध्ये हा संघर्ष, बालपणातला संघर्ष, शिक्षणातला संघर्ष. राहुरीत असताना जो कष्ट करतो एक लक्षात ठेवा, माझा काम करणाऱ्याला नेहमी खूप अडचणी असतात, विरोधक असतात. काय विरोधकावर मात केली पाहिजे, त्याच्यावरचे ग्रहण केलं पाहिजे आपल्या ह्याचं. आणि तर मला तिथं संघर्ष करावा आणि संघर्ष करत करत मी या तांबड्या मातीत पोहोचलो. म्हणून सुरुवातीला सांगितली काळ्या मातीत मातीत तिफन चालती, तिथं तिफन अडखळली. माझी तिफन मात्र जोरदार चालली 6-6.5 वर्षामध्ये. फार पालघर पासून, पालघरच्या महिलापासून, चिकूआळीच्या ह्याच्यापासून, त्या बोंडातून आळीपासून ते आम्ही जे शेतकरी मेळावे घेतले, जे कार्य केलं खालपर्यंत. आणि आमच्या वनराई बंधाऱ्याला मोहन धाऱ्यांचं नाव बाजूला पडलं. ते म्हणाले एका सिंधुदुर्ग म्हटल्या का आई, आजीला विचारला मी, आजी त्या बंधाऱ्याला नाव काय द्यायचं. ते म्हणाले असं करा शिवचा बंधारा द्या, शिव. म्हटली शिव काय भानगड आहे. अभी तो म्हणे सगळ्या चिमण्या आल्या, त्या चिमण्या पक्षी आले मे महिन्यामध्ये, पक्षी राहत नाही तर चिवचिव होते म्हणून चिवचा बंधारा म्हणा. असं असं पुष्कळ काम करायला संधी मिळाली आणि कोकणाचं, कोकणच्या सगळ्या मंडळींनी भरभरून प्रेम दिलं. त्याच्याबद्दल मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, सावंतसाहेबाविषयी प्रेम व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि तुमची प्रगती, विशेषतः कोकणातल्या शेतकरी, शेतकरी जागा झालेल्या आता कुठेही जावा तुम्ही. काय आम्ही वनराई बंधारे बांधले, वाहतं पाणी होतं, बाजूला म्हटले पाणी वाया का घालवतं, म्हटलं काय करायचं भाजीपाला. आश्चर्य वाटलं, एक्झिक्युटिव्हमध्ये कार्यक्रमे ठराव आणला मी आणि जेवढे वनराई बंधार झाले होते त्याच्या बाजूला जेवढे होती त्या ठिकाणी मी एक वर्ष रोपं, कोबीची रोपं, केळीची रोप, या भाजीपाल्याची रोपं एक वर्ष सावंतसाहेब रेकॉर्डवर आहे. फुकट दिली, फुकट वाटली आमच्या विद्यापीठ आपल्या कार्यकारी भाव म्हणजे फुकट, फुकटाला किंमत राहत आहे. म्हटलं नाही, यांना चटक लागू द्या, एक वर्ष चटक लागू द्या, मग पुढच्या वर्षी बघा म्हटलं. आणि तसंच झालं, ज्यांनी पहिल्या वर्षी जवळजवळ आम्ही 50-60 हजार रुपये आम्ही फुकट वाटली आणि पुढच्या वर्षी आम्ही, ते म्हणे एक रुपया काय 2 रुपये देतो पण रुपये आम्हाला पाहिजेत, चटक लागले. अशा प्रकारचं परिवर्तन शेतकऱ्यात होतंय. आपल्या सुवर्ण पालवी महोत्सवाच्या रीतीनं सावंतसाहेब तुम्हाला फार अडचण येणार आहे बरं का आता सगळ्या बाबतीत, कारण हा सगळे जागे झाले, तुम्ही सगळ्या जागा केले तुम्हाला आणि त्यांची सगळ्याची इच्छा तुम्हाला पूर्ण करावं लागेल. तुमच्या फार मोठी जबाबदारी आहे, आपण नक्की पळायला माझी खात्री आहे. तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण सुरू केलेल्या कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आज या सुवर्णपालवी निमित्तानं खऱ्या अर्थाने सांगता या ठिकाणी होणार आहे. आणि जे आपण बीज रोवलं त्याचा वटवृक्ष झालेला आहे जे कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा. आपल्याला शतशः आभार मानतो आपले आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला ज्या आपण ज्या प्रतीक्षेत आहोत ते उच्च विद्या विभूषित परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज कणेरी मठ स्वामीजी, खऱ्या अर्थानं 1365 वर्षाची त्यांना परंपरा आहे. देशी गोसंगोपन आणि इतर सेंद्रिय शेती यांचं कार्य आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं.
सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी कृषि महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्ताने मंचावर उपासीन कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्या डाव्या बाजूला एक संजय सर होते, उजव्या बाजूला एक संजय सर होते, सावंत सर आणि या बाजूला एक्सटेन्शनचे डायरेक्टर होते भावे सर, माजी कुलगुरु मगर सर आणि सर्व डीन आहेत आणि वेगवेगळ्या विभागाचे डायरेक्टर्स आहेत आणि समोर ही सर्व मंडळी उपस्थित आहेत विद्यापीठाचे आणि अन्य शेतकरी आणि विद्यार्थी बंधू भगिनी सर्वांनाच नमस्कार। खरं म्हणजे जेव्हा मला नरेंद्र बगाडेजीनी जे पितांबरीचे सहयोगासंबंधात 2-4 महिन्यापूर्वीच मला मुंबईत एकदा भेटले होते आणि बोलले होते की असं असं दापोली युनिव्हर्सिटीत कृषी प्रदर्शन होत आहे आणि त्यावेळी आपण यायला पाहिजे आणि ज्यामध्ये अग्रभूमिकेवर पितांबरी संस्था राहणार आहे। तर मी तेव्हाच म्हटलेलं की जेव्हा कृषी प्रदर्शन असतात प्रदर्शनामध्ये भाषण कमी असायला पाहिजे आणि दर्शन अधिक असायला पाहिजे आणि असतेही तसंच, परंतु सावंत सरांनी भावे सरांनी आणि त्यांच्या टीमनी ठरवले की नाही ही पण सक्सेस करून दाखवायचं आणि ते पण सक्सेस करून दाखवायचं। मोठ्या मोठ्या कृषी मेळ्यात मी जात असतो जवळजवळ देशभरातल्या, म्हणजे केरळ पासून दिल्ली पर्यंतच्या किंवा कलकत्त्यापर्यंतच्या सगळ्या कृषी मेळ्यात आणि किंवा कृषी विज्ञान काँग्रेस जे आहे त्यांचेही मेळावे 100-100 कोटी रुपये खर्च करतात सर सेंट्रल गव्हर्नमेंट त्यावर आणि तेही मी बघितलेले आणि तिथेही उपन्यासासाठी गेलोय तर 3 प्रकारचे प्रेक्षक मला तिथे दिसतात। एक पकडून बसवलेले काही केल्याने त्यांना हलता येणार नाही जसं हे पुढच्या पंक्तीत दिसतंय कारण आपलंच आहे आणि शेवटच्या अतिथी बोलल्याशिवाय आपल्याला जागा सोडता येणार नाही, काही का बोलले नाही एकदा बोलून घ्या। हे एक वर्ग असते। दुसरं एक वर्ग असते जिज्ञासापोटे आलेले असते, नाही संवाद आहे काहीतरी जाऊया ऐकूया काहीतरी ऐकायला मिळेल आणि शिकायला मिळेल। आणि तिसरं एक असते जाता येता जरा दिसले की एक 5 मिनिटं बसायचं उठून जायचं पुन्हा दुसरं येते ते जाते तिसरं येते ते जाते ही चालू राहते। असं 3 प्रकारचे प्रेक्षक यात असतात। पण यात भावे सरांची मला वाटत नियोजन असं आहे की दरवाजाच बंद करून टाकले आणि दारात 2 मजबूत माणसं उभी केलेली आहेत, त्यात जायला लागलेले दिसल्याबरोबर स्वतः जाऊन पुन्हा बंदोबस्त करून आले। मनात इच्छा असो नसो तुम्ही जे बसलेले आहात त्याबद्दल मी सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो की भारतात नक्की पटलं तुम्हाला ते। मी एक स्वामीजी म्हणून नाही आलो इथे, मी स्वामीजी असण्यापूर्वीपासूनच एक शेतकरी आहे आणि मी शेतकरी बांधावरचा नाही आहे शेतातला आहे। शेतकरी बऱ्याच प्रकारचे असतात, फील्डमध्ये काम करणारे शेतकरी असतात, बांधावरचे शेतकरी असतात आणि काही ऑफिसमधले शेतकरी असतात आणि मी शेतातला शेतकरी आहे। शेतातला शेतकरी त्याला म्हणतात
ज्याला शेतात गेल्यानंतर मातीचं आरोग्य कळते की अनवाणी शेतात गेला तर त्याला माती आपल्या आरोग्यासंबंधात बऱ्याच काही माहिती देते आणि पिकात गेल्यानंतर पीक त्याच्याशी बोलायला लागते, मला असं असं झालेलं आहे आणि ह्या गोष्टी मला नको आहेत, ह्या गोष्टी मला हवं आहेत, हे ज्याला ओळखता येते त्याला शेतकरी म्हणतात. पिकाशी ज्याला संवाद करता येते त्याला शेतकरी म्हणतात. आजकाल आम्ही फक्त दलाल बनलेले आहोत शेतीचे. जायचं त्याला बघायचं काय करायला पाहिजे आपण न ठरवता जाऊन दुकानदारालाच विचारायचं, असं असं दिसायला लागले त्याला काय करायचं, पिवळं पडायला लागले हो, त्याला सल्फेट कमी झाले असं म्हणण्याऐवजी किंवा सल्फर कमी झाले असं म्हणण्याऐवजी जाऊनच एक उपडून न्यायचं आणि दुकानदाराला दाखवायचं ह्याला काय करायचं सांग. तो काय आपल्या दुकानात नसलेले करायला सांगेल? नाही आहे. आपल्या दुकानात जे असेल त्याचाच ट्रीटमेंट करायला सांगणार. ते पलीकडच्या दुकानात मिळते माझ्याकडचं नाही असं एक तरी दुकानदार म्हणू शकेल? नाही म्हणू शकणार. आणि मी ट्रायल घेतले त्याचे सगळे. तर शेतकरी हा मुळात असा असायला पाहिजे की जो शेतात जायला पाहिजे, शेतीशी बोलायला पाहिजे, संवाद करता आला पाहिजे त्याला, आणि गेल्यानंतर त्याच्या शेतात गादीवर चालल्यासारखं त्याला वाटलं पाहिजे. जसं की दगडावर चालल्यासारखं शेत वाटलं तर तो शेतकरी नाही आहे, तो हैवान आहे. कारण म्हणतोय तो पृथ्वी ही माता आहे, पुत्रोहम, मी तिचा मुलगा आहे असं म्हणतो फक्त, आणि दर दिवशी तिला विष घालून तिला ठार मारण्याचं काम करत असतो आणि स्वतःला म्हणतो की मी शेतकरी आहे आणि तुझा मुलगा आहे, काळी आईचा तांबडी आईचा मी मुलगा आहे असं तो म्हणत असतो. आणि खरं म्हणजे मुलगा नाही आहे तो, शोषक असतो. शेतकरी भूमीचा पोषक असायला पाहिजे, शोषक होता कामा नये कधीही. कारण भारत भरपूर प्रगती केली गेल्या 50-60 वर्षामध्ये, भरपूर प्रगती केली. अन्नधान्यामध्ये आपण थोडासा मागे होतो. प्रगती करता करता शेतकऱ्यांच्या अज्ञान म्हणा, शेतकऱ्याचा अति महत्वाकांक्षीपणा म्हणा, किंवा वैज्ञानिकांचं दुर्लक्ष म्हणा, किंवा वैज्ञानिकांची अनासक्ती म्हणा, किंवा सगळ्यांचीच कमी, जवळजवळ थोडासा बेजबाबदारपणाचा जो वर्तन आहे त्याचा परिणाम म्हणा, परिस्थिती अशी झाली शेतीची आज भारतात. आता फार दिवस भारतातली शेती जिवंत राहील असं कुठलीही लक्षण शेतीत दिसत नाही. कारण 3.4 सॉइल कार्बन जिथे होता आता तो 0.2% आलेला आहे. म्हणजे हे किती दिवस जिवंत राहणार आहे? यातला अर्धा जरी घसरला तरी सुद्धा शेती ही निकामी होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही दरवर्षी त्याला, जसं की एखाद्या माणसाला सारखं दवाखान्यात न्यायचं, एक शलाईन लावायचं आणि आणायचं काम करून घ्यायचं, पन्हा दुसऱ्या दिवशी नेऊन एक शलाईन लावून, असं शलाईन लावून आपण त्याला किती दिवस राबवणार आहोत? आमची शेतीची अवस्था अशी झाली आज की ती शलाईनवर शेती आहे. बऱ्याच लोकांची शेती शलावर, ते शलाईन नसेल तर त्या वर्षी पिकत नाही. हे सगळ्यांचाच अनुभव आहे. अनुभव सगळ्यांचाच आहे, पण तळमळ किंवा कळकळ म्हणतो ना तो दिसत नाही. ही माती मरेल असा तिचा मृत्यूचं दुःख कोणालाच नाहीये. ही वाईट वाटते देशात की ही माती जर मेली, माणसं मेली तर मातीत घालतात, पण ही माती मेली तर कशात घालायचं? माणसं मेली तर मातीत घालतात, माती सगळ्यांना समावून घेते. जे जे काय पडलेलं आहे ती सगळ्यांना समावून घेते. का? ती जिवंत आहे म्हणून सगळ्यांना समावून घेते. जर उद्या ही मातीच मेली तर काय काय समावणार? त्यात काही नाही समावणार, सगळे रिजेक्ट करणार. जसं समुद्र काहीही पोटात घेत नाही, जे पडेल त्याला किनाऱ्याला लावून टाकते, तसं उद्या माती जर सगळीच किनाऱ्याला लावून टाकायचं ठरवलं तर आपण जगणार कसे? याचा विचार आपल्याला सगळ्यांनाच करणं गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनाही गरजेचे आहे, शेतकऱ्यांनाही गरजेची आहे, वैज्ञानिकांनाही गरजेची आहे. आपण सगळ्यांनीच विचार करणं गरजेचे की मातीची तब्येत बिघडले हे सगळ्यांना माहिती आहे. आणि या आमच्या हरित क्रांतीचा परिणाम जसा अन्न स्वावलंबनामध्ये, फूड सिक्युरिटीमध्ये झाला,
आणि ते फूड सिक्युरिटी बरोबरच काही गोष्टी ज्या घडल्या, मातीची तब्येत घसरणं झालं, जैवविविधता नष्ट होणं, बायोडायव्हर्सिटीमध्ये खूप नुकसान झाला, जे भरून न येणारा नुकसान झाला, हे कोण भरून काढायचं? आणि त्याचबरोबर कितीतरी प्रकारची प्लांट्स नष्ट झाले, पक्षी नष्ट झाल्या, छोटी छोटी जीवाणू नष्ट झाले, आणि गिधाडासारखी गिधाड सुद्धा नाहीशी झाली. हे आमचे याच्या परिणाम. आणि एवढंच नाही, आज हजारो प्रकारची नवीन आजार समाजात आले, आमच्या हरित क्रांतीचेच परिणाम. म्हणजे एका बाजूला चांगले होत असताना त्याच्या पोटामध्ये किंवा त्याचे साईड इफेक्ट्स हेही होत असतात, आणि त्यांच्याकडे कळत न कळत झालेले. पण आता तरी आपण कुठेही आपल्या घराशेजारी या बाजूला आणि या बाजूला चार चार घरात डोकावून पहा, कोणत्या घरात गोळी न घेणारा एक तरी घर आहे का बघा, की या घरात कोणच गोळी घेत नाही, मेडिसिन घेत नाही, असं एक तरी घर सापडेल का? शक्यच नाही. सगळ्या घरांमध्ये कोण ना कोणतरी एक जण भेटेल आपल्याला. आणि आश्चर्य असं की आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात एक तहसील आहे, तालुका आहे, 57 गाव आहेत त्यात, तिथे वर्षाला 30,000 कॅन्सर पेशंट नवीन येतात एका तालुक्यात. आणि नुसतं तिथेच आहे असं नाही आहे, जरा असं इथेही तुम्ही अनालिसिस करायला सुरू केला तर आपल्याला दिसेल की इथे सुद्धा तीच आहे. कारण आम्ही सगळ्या क्रांती केली, हरित क्रांती केली, त्याचाही साठी 1 किलो अन्नधान्यामध्ये 27 मिलीग्रॅम विष दर दिवशी आपल्या बॉडीत आत जातो. आणि 1/2 लिटर 1 लिटर दूध जे वापरतो आपण, त्या दुधामध्ये ज्या पॅकेटचे दूध वापरतो त्याच्यामध्ये 22 प्रकारचे केमिकल्स टाकल्याशिवाय तो दूध आपल्या दारात येत नाही. 22 प्रकारचे केमिकल्स असं काय आम्हाला सांगणार आहे की या केमिकल्स घातलेले? किंवा जनावरांना जी औषधं देतो, ज्या गाईला म्हशीला, त्या औषधांची सॅचेटवर किंवा त्या डब्यावर ड्राय पिरियड लिहिलेले असतात की ही औषध दिल्यानंतर 1 वेळ दार काढू नका, 2 दिवस काढू नका, 3 दिवस काढू नका, किंवा 15 दिवस याची दूध खाऊ नका, असं लिहिलेले असतात. काय एक जण तरी असा आहे की आमच्या समाजात की ही गोळी दिली आणि 15 दिवस किंवा त्याच्यावर जे ड्राय पिरियड लिहिलेले तेवढ्या दिवस ते दूध ओतून टाकलेले असा एक तरी माणूस मिळेल? नाही. ते दूध कुठे जाणार? ते दूध डेअरीला येणार, डेअरीतलं दूध आमच्या घरी येणार. म्हणजे ते त्यात विष आले ते आले, आणि त्याच्याबरोबरच पुन्हा 22 प्रकारची केमिकल्स प्रत्येक डेअरी त्यात मिक्स करत. आणि एकूण देशात दुधाची रिक्वायरमेंट आहे 65 करोड लिटर आणि प्रोडक्शन आहे 15 करोड लिटर, 15 कोटी लिटर. म्हणजे 50 कोटी लिटर दूध येते कुठून? दर दिवशी 50 कोटी लिटर दूध हे दर दिवशी बनवलेले दूध ज्या डेअरीची प्रोडक्शन किंवा ज्या डेअरीची कलेक्शन दर दिवशी 5 लाख लिटर 7 लाख लिटर 15 लाख लिटर आहे ना, त्यांची सप्लाय दर दिवशीचं 20 लाख लिटर आहे. मग हे जे गॅप भरून निघाली, ही कुठून आली? हे दूध कशाचं ना कशाचं तरी बनवलेले. बनवण्याचे खूप सारे प्रकार आहेत दूध बनवण्याचे, आणि ते बनवलेले एक ही दूध हेल्दी आहे असं कुठलेही वैज्ञानिक म्हणू शकणार. मग आजार का नाही वाढणार? याकरता आपल्याला गरज आहे भूमी सुपोषणची. ही माती सुपोषित करायला पाहिजे माती, कारण भारतात माती इतकी चांगली, इतक्या प्रकार, जवळजवळ आपल्याकडे 127 हून अधिक इको क्लायमेटिक झोन्स आहेत. जसं की आज कोंकण आहे, इथली इको क्लायमेटिक कंडिशन वेगळं आहे, कोल्हापूरची वेगळी आहे. जे कोल्हापूरची आहे ते सोलापूरची नाही आहे, सोलापूरची आहे ते लातूरची वेगळी आहे, लातूरपेक्षा विदर्भ वेगळे. असे एकूण देशात 127 हून अधिक इको क्लायमेटिक झोन्स आहेत, आणि प्रत्येक इको क्लायमेटिक झोन मध्ये जीवसृष्टी जी आहे ती वेगवेगळी आहे, आणि त्यांचा जीवन प्रवास सुद्धा वेगवेगळी आहे. आणि धान्य जरी तीच असले तरी सुद्धा तिची न्यूट्रिएंट व्हॅल्यू जी आहे ती
खूपच भिन्न आहे, खूपच भिन्न आहे. ही साधी आणि जर आपण ह्या ज्या रासायनिक शेती करतो त्या रासायनिक शेतीमध्ये मीच एक बघितलं की इंद्रायणीचंच मी टेस्ट केले सर, इंद्रायणी रासायनिक मध्ये पिकवलेले इंद्रायणीचा कॉपर मी टेस्ट केला 2.2 होता त्यात. आणि त्यालाच ऑर्गॅनिक मध्ये पिकवलेले इंद्रायणीचा बघितला सर 7% होता कॉपर, म्हणजे 3 पटीहून अधिक न्यूट्रिएंट व्हॅल्यू जर ऑर्गॅनिक मध्ये अधिक, म्हणजे हे 3 किलो वापरणं ती 1 किलो वापरणं. जसं दुधाची फॅटवर आपण दर काढतो तसा आमच्या अन्नधान्याचा जर न्यूट्रिएंट व्हॅल्यू अन्नद्रव्याच्या पर्सेंटेज वरून जर त्याचा रेट काढला तर आपण का चांगले नाही होणार, आपली तब्येत का नाही चांगली होणार. 3 किलो खाण्याऐवजी 1 किलो मध्ये आपली गरजा भागून जाते, भागून जाईल अशी अवस्था आहे. म्हणून आपल्याला थोडा थोडा हळूहळू ऑर्गॅनिक कडे जाण्याची गरज आहे. आता एकदा माती मेली की पुन्हा तिला जिवंत करणं इतकं सोपं नाही, फार कठीण होईल. म्हणून ती मरण्यापूर्वीच आपल्याला कन्वर्ट व्हावंच लागेल, डायव्हर्ट व्हावंच लागेल. नाही झालं तर आपण ही नाही वाचणार, ती नाही वाचणार जमीन ही, आणि पाणी नाही वाचणार. पाणी दिसायला शुभ्र आणि स्वच्छ चांगलं दिसते. या जमिनीतल्या सगळी पाझरून बोरवेल मध्ये, विहिरीमध्ये आणि पुन्हा नद्यांमध्ये हीच पाणी जाणार आहे. आणि जाताना तो केमिकल लेअर जो खाली आहे जमिनीत ते लेअर घेऊनच जाणार आहे. म्हणजे आपण शुद्ध आणि चांगलं पाणी पितो कुठे? दिसायला चांगलं पाणी आहे पण असायला कुठे चांगले पाणी? ते गरजेचे आहे. याकरता पुन्हा एकदा आपल्याला आणि बऱ्याच लोकांचा असा एक गैरसमज आहे की जर ऑर्गॅनिक कडे वळले तर देश उपासी मरेल असं खूप लोकांचं मला ऐकायला मिळतं आणि देश कंगाल होईल. आता श्रीलंकेत जे चालले त्याच्यापेक्षाही अवस्था वाईट होईल. खालची माती घ्यायचं, 10 दिवस बॅरल मध्ये सडवायचं तो माती पाण्यामध्ये, सडवून दर दिवशी ढवळायचं आणि सडवायचं. सडवून 10 दिवसानंतर ती मातीची पाणी एका बॅरलला 10 किलो माती टाकत होता आणि ती पाणी स्प्रे करत होता. मी त्याला विचारलं ही अरे पाणी स्प्रे केल्याने कीट नियंत्रण कसं होईल? तो म्हणाला की कीट नियंत्रण एवढंच की किडे माणसापेक्षा शहाणे असतात म्हणाला तो. मी म्हटलं कसं आहे? ते पालक कुडतरून खायला गेले की तोंडात माती आले की ते खात नाही म्हणाले, तिथनं पळून जाते, थांबत नाही. मग व्हायरल असेल तर काय करशील? तो म्हणाला व्हायरल असेल तर मी त्याच्यात 1-2 लिटर दूध घालतो म्हणाला गाईचे आणि 10 दिवस सडवतो म्हणाला. असं त्याच्याकडे एवढी टेक्निक्स होती. आणि परवाच मी एका शेतकऱ्याकडे गेलो होतो सर, तो शेतकरी 34 नापास आहे. आणि आपण जे बायोटेक लॅब बनवतो आम्हाला 50 लाख 1 करोड रुपये बायोटेक लॅबसाठी खर्च येतो सर. त्या शेतकऱ्याचं बघितले एका मस्त झाडाखाली बायोटेक लॅब बनवला येतो झोपडी, त्याच्या जवळजवळ 15 ते 20 प्रकारचे बॅक्टेरिया तो तयार करत होता आणि सर तो फुंगीसाइड तयार करत होता. आणि त्याच्याकडे हैदराबादचे आमचे ICAR चे सायंटिस्ट शिकायला आले होते
हा करतो तरी काय बघूया म्हणून त्याच्याकडे बघायला आले होते. आणि तो चौथीचा त्याला इंग्लिश शब्दगीत नीट येत नव्हते पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत होता. अशी कृषी काहीत आमच्याकडे खूप चांगले. मी एका शेतकऱ्याला भेटलं शिर्शी कारवार जवळ. सर तो 8वी नापास होता. वडिलांची जमीन बँकेने जप्त केली आणि तो हॉटेलमध्ये कब्बशी धुवायला होता. आणि तो हेगडे हेगडे म्हणजे ब्राह्मण असतात सर. आणि त्यांचे चुलते कोणतरी तिथे हॉटेलमध्ये गेलेले होते आणि त्याला असं झापले की अरे आपण उच्च कुळातले ब्राह्मण आहोत आणि तू हॉटेलमध्ये इथे हे पुसायला आलायस टेबल पुसायला तुला लाज वाटते की नाही आमच्या घराण्याची इज्जत का घालवलास असं तसं करून त्याला तिथनं घालवलं. त्याने घालवल्यानंतर तो गावी गेला. गावी गेला तर त्याला राहायला गावात कोण जागा देईना. आणि मग तो ठरवला की मला मोकळी जागा द्या झोपडी घालून राहतो. कोणतरी एकाने दिली. दिल्यावर तो ठरवलं की मी मधमाशांची काहीतरी व्यवसाय करतो. मग त्याला एक 20,000 रुपयाची गरज होती. मग एक 2-2 हजार रुपये 10 माणसांकडनं घ्यायचं म्हणून गेला. आणि ज्या माणसाने त्याला शिव्या घालून हॉटेलमधनं बाहेर काढला होता त्याच्या घरी पहिल्यांदा गेला. तुमचं ऐकून मी सोडून आलोय स्वतःचा उद्योग करतो मला 2,000 रुपये द्या. तो म्हणाला 2,000 कशाने परत करणार तू. तू भिकारी आणि कसं देशील. नाही मिळणार जा म्हणाला. शेवटी त्या गावातला जो पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर होता त्याचा पाय धरला आणि म्हणाला पैसे दिल्याशिवाय सोडत नाही मी म्हणाला. आणि ते म्हणाले कशासाठी पाहिजे. मला मधमाशांची पेट्या बनवायचे आहेत थोडी त्यासाठी पैसे पाहिजे. किती पैसे पाहिजे. मला 20-22 हजार लागतील. मी एकटंच देईन तुला 20-22 हजार. कधी परत देशील. सर वर्षात परत करतो म्हणा. आणि घेतला आणि मधमाशांची व्यवसाय सुरू केला. मी आत्ता थोड्या दिवसापूर्वी त्याच्याकडे गेलो होतो. त्याने ही धंदा सुरू करून फार वर्ष नाही आहे. ही 10-12 वर्षातलीच गोष्ट आहे. गेलो होतो सर मधुकेश्वर हेगडे त्याचं नाव. त्याच्याकडे गेलो होतो सर. त्याच्याकडे असं होतं की आज मितीस त्याच्या एवढा तज्ज्ञ कुठलाही सायंटिस्ट नाही भारतात मधमाशांमध्ये. किती प्रकारचे मधमाशा किती प्रकारचे मध आपण संग्रहित करू शकतो. आणि त्याच्याकडे जे लाल मुंगे असतात ना त्याच्यापेक्षाही छोट्या मधमाशा मी बघितल्या सर. आणि त्याची मध तो 40,000 रुपये किलो विकतो. सर मधमाशी जेव्हा मध संग्रह करायला जाते त्याच्या पंखाला जो पराग कण लागतात ते पराग कण कलेक्शन करण्याची टेक्निक त्याने स्वतः शोधली. आणि ते पराग कण 1,20,000 रुपये किलोनी विकतोय तो. आणि त्या वेगवेगळ्या तुम्हाला तुळशीचं मध पाहिजे तर तुळशीचं, जांभळाचा पाहिजे तर जांभळाचा, आंब्याचा पाहिजे तर आंब्याचा, असं सर त्याच्याकडे 10-15 प्रकारची मध आहे. पुन्हा प्रत्येक मधावर प्रोसेसिंग करतो तो. आणि एवढंच नाही जर तो इकडे तिकडे कुठेतरी ऐकून थोडा आयुर्वेद शिकला आणि काय काय तरी शिकला. जसा पाठ दुखे गुडघे दुखे सायटिका वगैरे आहेत की नाही त्याच्यामध्ये मधमाशी चावायचा एक टेक्निक तो शोधून काढला सर. एक मधमाशी चावायला तो 400 रुपये घेतो. एक मधमाशी दंश करायला 400 रुपये घेतो तो. आणि ते मधमाशा मरायला लागले. कारण तुम्हाला माहिती आहे की माणूस कोणालाही खाऊन जगतो पण माणसाचे रक्त कोणी प्यायला कुठलेही प्राणी जगत नाही. इतकं नीच रक्त माणसाचे. साप सुद्धा मरते ह्याला चावल्यानंतर. साप मेला तर हा जगतो म्हणायचा. कुत्रा सुद्धा मरते तर ह्याला चावलेले. कारण नंतर जाऊन शोधावं त्याला चावलेले कुत्र कुठे होतं आणि काय. चांगल्यापैकी याचे रक्त जर त्याच्या पोटात गेलं असेल नाही. इतका भारी आहे माणूस तो. त्याची मधमाशा मरायला लागले. मधमाशा मरायला लागल्यावर पुन्हा तो सर हळदीच्या पाण्यामध्ये मधमाशाला टाकून त्याच्या शरीरातलं विष बाहेर काढून. जसं जलोखामध्ये जळवं असते ना तेही असंच की माणसांचे रक्त शोषून झाले की तेही मरते जगत नाही. मग त्याला जगवायला काय करावं लागतं. हळदीच्या पाण्यामध्ये त्याला थोडा वेळ टाकायचा मग ते निर्विष होते आणि जगते परत. असं टेक्निक शोधून काढलं. त्याच्या गार्डन मध्ये गेलो मी. 2,000 प्रकारची वनौषधीची झाड आहेत सर. आणि आज त्याची परिस्थिती बघितलं सर. वर्षाला त्याची 25 कोटी रुपयाची टर्नओव्हर आहे मधमाशावर सर. दुसरा काही शेती नाही त्याचा. आणि तोच लोकांच्या शेतात नेऊन पेट्या ठेवतो आणि त्याच्यावर पैसे घेतो. कारण 8-13% यील्ड मध्ये वाढ होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
की परागीकरणाचं काम चांगलं झालं की यील्ड मध्ये वाढ होतो. द्राक्षवाले न्यायला लागले, दाळिंबवाले न्यायला लागले, वेगवेगळे आंबेवाले न्यायला लागले त्याच्या पेट्या. तो एका पेटीला महिन्याला 250-300 रुपये असं घेतो आणि एक 2 महिने ठेवतो तिथे आणि मधाला मध फुकट मिळते आणि मधाची पेटीचे पैसे मिळतात त्यांना. असा तो जवळजवळ 25 करोड रुपये वर्षाला टर्नओव्हर. सर तो ज्याचा राहायला घरात गावात घर नव्हता आज त्याच्याकडे 150 एकर जमीन आहे. 150 एकर जमीन विकत घेतलाय आणि जंगल बनवलाय. दुसरं काही नाही, त्या जंगलात पेट्या ठेवतो आणि मध कलेक्ट करतो. आमच्याकडे तर जंगल एवढं पडलेलं आहे, आपल्या लोकांना विचारावं अरे का करत नाही. हा माकड भयंकर, डुकर भयंकर. करणाऱ्यांना काहीही कारण लागत नाही, न करणाऱ्यांना 1000 कारण. आपल्याला करायचंच नसतो, 1000 कारण सांगणार आपला का, याला करायचंच नाहीये. करणाऱ्याला तो उपाय शोधून काढेल, बाबा याला मी सुरक्षित कसं ठेवायचं. मी सोनभद्र मध्ये गेलो होतो, उत्तर प्रदेश मध्ये जंगली इलाका आहे सर, छत्तीसगडला लागून एक इलाका आहे काशीच्या पुढे. सोनभद्र मध्ये जंगलात आदिवासी, मी देशभरातल्या आदिवासींबरोबर बऱ्याच दिवस राहतो जाऊन. का, त्यांच्याकडनं खूप शिकलो मी शेती करण्याकरता आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी. लोक म्हणतात ते आदिवासी आहेत, त्यांना मूळ प्रवाहात आणायला पाहिजे असं तसं म्हणत असतात. त्यांना त्यांची जीवन पद्धती बघितली की मला वाटतं की आपल्यालाच त्यांच्यात जाण्याची गरज आहे, त्यांच्यात जाण्याची गरज आहे. त्यांच्याकडनं मी शिकलो, खूप साऱ्या गोष्टी शिकलो की ते मध कलेक्शन कसं करतात आणि दुधाची व्यवसाय करतात का. मी आदिवासींमध्ये गेलो होतो, त्यांच्या घरात 50 गायी होत्या सर, एकदाही धार काढत नव्हते ते. मी म्हटलं दूध किती निघते, ते म्हणाले दूध कशाला, अरे दूध पित नाही पित म्हणाले ते. मग एवढी गाय कशाला बांधलाय, तो म्हणाला गाय शेतीला खतासाठी लागतात म्हणा. अच्छा मग ते वासरू हे दुधाचा काय करताय, ते म्हणाले आम्ही दूध काढत नाही. मग दूध कशासाठी असतात ते म्हणाले वासरूंसाठी देते दूध, ते काय माणसासाठी देते थोडे म्हणाले, आपल्यासाठी नाही त्याच्या बाळासाठी ते देते आणि ती दूध आपण काय खावं म्हणाला. आणि एवढंच म्हणाला जगात स्वामीजी एक सांगा म्हणाला, आईचे दूध सोडल्यानंतर परत दूध पिणारी एक तरी प्राणी जगात आहे का म्हणाला. माणूस सोडू ना, माणूस सोडून एकदा आईचं दूध सोडलं आणि आयुष्यात पुन्हा कधीतरी दूध प्याले असे कोण आहेत का या जगात, कोणी नाहीये. माणूस एकटाच आहे, सोडलं तरी मरेपर्यंत सोडत नाही. जिथे मिळते काय खावं काय नाही खावं, काय प्यावं काय नाही, काय ताळतंत्र नाही त्याला, मिळेल तिथे. मी एका शेतकऱ्यांकडे गेलो होतो सर, दाळिंबाची शेती होती त्याची आणि त्याला आळीचा भयंकर प्रादुर्भाव होता. त्या शेतकऱ्याच्या शेतात एकही तेल्या आळी दिसली नाही आणि ऑर्गॅनिक फार्मर होता आणि त्यांच्या शेजारची दाळिंबाची पड खलास झालेले होते. मी विचारलं त्याला मग तुझी कसं सुरक्षित आहे, तो म्हणाला माझ्या एका झाडाला 20-20 लिटर जीवामृत मी ओततो म्हणाला दर 2-2 महिने. बरं मग काय होतंय, माझ्या फळांमध्ये आणि पानांमध्ये इतकं प्रोटीन तयार झालेलं आहे आणि ते प्रोटीन त्या किडांना हजम होत नाही. ते किडे इतकी हुशार असतात की आपल्याला पचत नाही त्याला अजिबात तोंड लावत नाही. नाही पचलं तरी खाणार म्हणजे आपला, पचू द्या नाही पचू द्या, खाऊन दवाखान्यात जाणार हा एकटाच, बाकी कोणी जात नाही. म्हणजे कीड सुद्धा एवढी हुशार आहेत की आपल्याला नाही पचले तर त्या पानाला तोंड लावत नाही. म्हणजे तेव्हा मला कळलं की आपण आपली माती इतकं मजबूत करायला पाहिजे, आमच्या झाडांना इतकी प्रोटीन मिळायला पाहिजे की त्या प्रोटीन किडांना हजम होता कामा नये. मग मी माझ्या शेतात करून बघितलं सर, माझ्या शेतात मी आत्ता 5-10 एकर माझी भाजीपाला आहे किंवा तरकारी आहे आणि एकदाही कुठली स्प्रे घेतलेली नाही मी गेले कित्येक वर्षात. कधी काय झालं, मिरची एक सोडून आणि चालू वर्षी मिरचीला सुद्धा नाही, कारण सरी पाडले आणि सरीमध्ये कंपोस्ट टाकले, टाकून मुजवलं, मुजवून त्याला मल्चिंग पेपर टाकून ड्रिप लाईन टाकून लावलेले मी मिरची. त्या मिरचीला यावेळी ते थ्रिप्स सुद्धा कुठली आली नाही, कारण इतकं चांगलं खत आणि हे मिळाले. मिळाल्यानंतर त्या झाडांमध्ये इतकी प्रोटीन आले की त्याला खाऊन पचवण्या इतक्या कुठल्याही व्हायरसला सुद्धा क्षमता नाही आहे. म्हणजे आपण आपल्या जमीन कसं बनवावं. बघा जगात अशी काही वस्तू आहेत, ती वस्तू योग्य माणसांच्या हातात मिळाले तर किमतीचे बनतात, नाही तर त्यांना कोण विचारत नाही. जो सूरपेटी वाजवायची, ज्या माणसाला सूरपेटी वाजवता येते त्याला त्याचा किंमत 20,000-25,000,
ज्याला वाजवता येत नाही त्याला फुकट दिला तरी तो घेणार नाही. बरोबर. वीणा आहे, बासरी आहे, त्याचा किंमत कोणाला दिले तर त्याची किंमत मिळेल? ज्याला त्याची कौशल्य माहिती आहे त्या माणसाचे गेले तर. तलवार आहे, तलवारीची किंमत कोणाला? ज्याला लढाई लढता येतं त्याला तलवारीचं किंमत किती करायचं कळतं. तसं शेतीचं किंमत त्या माणसाला कळते ज्या माणसाला शेती कसा करावा हे कळते. अन्यथा गाढवाच्या हातात आम्ही काय कस्तुरी दिली काय आणि गुळ दिली काय काय फरक पडणार आहे गाढवाला? गाढवाला कस्तुरीचा वास ही सारखाच आणि गारीवरच्या शेणाचाही वास सारखंच असते, आणि त्याला काय कळणार आहे त्याचा? म्हणून आपण चांगले शेतकरी बनायला पाहिजे आणि शेतीची तब्येत इतकं चांगलं करायचं. आणि काय सर, मी मैसूर जवळ एका शेतकऱ्यांच्या कडे गेलो होतो, तो मॅग्सेसेसाठी शॉर्टलिस्ट झालेला शेतकरी होता. आणि त्यांच्या शेतात गेलो सर, 9 एकर त्यांची बागायती होती सर. तो फक्त 1 किलो पिठावर शेती करत होता. तोही गिरणीतलं पायात पडलेले पीठ आटा आणायचं, सडवायचं बॅरलमध्ये, 1 किलो टाकायचं एका बॅरलमध्ये, 50 लिटर पाण्यामध्ये पीठ टाकायचं आणि सडवायचं. त्याला सडवून 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 त्याचा दुर्गंधी यायला सुरू झाली. त्याच्याजवळ उभं राहता येणार नाही एवढा दुर्गंधी यायला पाहिजे. आले की मग पुरा बॅरल भरणार आणि ती पाणी ड्रिपनी शेताला. सर त्याच्या शेतातली मी हे बघितलं सॉइल कार्बन, एक गज त्यांनी माझ्या समोरच दाखवला, 3 फुटाचा गज एका बोटाने जमिनीत दाबला, 3 फुटाचा गज एका बोटाने जमिनीत दाबला, इतकं भुसभुशीत झालेलं होतं त्याचा जमीन. आणि त्याच्या शेजारच्या शेतामध्ये जवळजवळ 800 फुटावर पाणी लागत होतं सर, आणि ह्याच्या शेतात 6 फुटावर पाणी होत. मे महिन्यात गेलो होतो मी. म्हणजे शेती करायला खूप खर्च येते आणि खूप काहीतरी करावं लागतं असं नाहीये. मातीची पोत सुधारायला एकदा वेळ लागते. मी एका शेतकऱ्यांकडे गेलो होतो सर, त्याने जवळजवळ 13 एकरचा 94 मध्ये जंगल शेती केलेली आहे. त्याने सोशल फॉरेस्ट केलेले सर सगळ्या. त्यांच्याकडे गेलो, शेजारची सगळी पड जमीन आहे आणि त्यांची 13 एकर जेवढा आहे, त्या 13 एकर मध्ये 3000 व्हेरायटीची वनस्पती आहे. त्याचा एक स्वभाव, कुठल्याही गावी गेला तर मोकळ्या हाताने यायचं नाही, येताना कुठल्या तरी 1-2 प्लांट घेऊन यायचं आणि लावून टाकायचं. आणि त्यात कुठलंही झाड मरू द्या, फांदी तुटू द्या, काहीही बाहेर काढायचं नाही. ते गोळा करायचं, एका ठिकाणी टाकायचं आणि त्याच्यावर माती टाकायचं, वर्षभराने सडलं की तिथेच पसरून टाकायचं. सर त्यांची, ते इंजिनियर आहेत चंद्रशेखर म्हणून, आणि त्यांची मुलगा सून आणि 2 नातवंडे असं 6 जण तिथे राहतात. वर्षाचा त्यांचा इन्कम सर नाही म्हटलं तरी 50 लाखाच्या वर आहे त्यांची इन्कम. आणि ते 90% वस्तू विकत आणत नाही, सगळी तिथल्या तिथेच. ते मध अपाट आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे म्हणाले की जेवढी झाडं आहेत ही जंगलात आपल्याला दिसतात अशीच जंगल आहेत. म्हणाले 80% झाडांची पानं आम्ही भाजी आणि आमटी करतो, यातले खाण्यालायक आहेत. मी म्हटलं कसं ठरवता? ते म्हणाले की आमच्याकडे गाय आहे, गाय सोडले की नाही, ही गाय जे जे पानं खाते ते सगळी माणसं खाण्यालायक आहेत असं आम्ही समजतो म्हणाले. त्यांची लॅबोरेटरी एकदम बेस्ट लॅबोरेटरी आहे. माणसाला सोडायचं नाही म्हणाले, माणूस टेस्ट करून आला तर ते खाण्यालायकीच निघेल याची गॅरंटी नाही, कारण तो काही खाईल. जनावर सोडायचं, प्रामाणिक आहेत म्हणाल. त्यातल्या 80% झाडांची पानं सर दर दिवशी जेवणाकरता ते वापरतात. आणि कधीही आमच्या घरात आजार नावाची गोष्ट नाही. आणि औषध बनवतात छोटी 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 त्याच वनस्पती पण. सर त्यांच्याकडे 100 प्रकारची साप बघितलं मी. तिथे गमबूट घातल्याशिवाय तुम्ही आत फिरू शकत नाही, इतकी साप पडलेले आहेत. नाही म्हटलं तरी 150 प्रकारची पक्षी तिथे वास्तव्याला आलेले, 150 प्रकारची पक्षी वास्तव्याला आलेले आहेत. फुलपाखरू सर 70-80 प्रकारची फुलपाखरू मला दाखवले ते, मी बघितलं माझ्या डोळ्याने. इंद्रप्रस्थ न्यू वेबसाईटवर गेलात, इंद्रप्रस्थ तुम्ही सर्च घेतला तर तुमच्या तुम्हाला पाहायला मिळेल ती. मी नेहमी बघत असतो, दर दिवशी काही ना काहीतरी शोधत असतो मी अशा पण. आणि मला दिसले की मी तिथे जातो आणि जाऊन शिकून येतो, एवढी जिज्ञासाही पाहिजे शेतकऱ्याला. मी आपल्या भाताचा वाणा संबंधात मला कळलं सर, रायपूर युनिव्हर्सिटीने भाताची वाणांवर खूप काम करतात हे कळलं. कळल्यानंतर मी रायपूर युनिव्हर्सिटीला गेलो छत्तीसगड. सर 25,000 भाताची वाणं त्यांच्याकडे होती.
आणि त्यापैकी 10,000 शेतात उभे असलेले बघितले मी. दर 3 वर्षांनी ते जमिनीत घालतात. डॉक्टर मिश्रा म्हणून होते आणि डॉक्टर पाटील व्हाईस चान्सलर होते, मिश्रा ॲग्रॉनॉमिस्ट होते. सर बघितलं मी 10,000 भात शेतात दिसले मला लावलेले. आणि मला तेव्हा कळलं की आपल्या ओढा नाला नदी जे आहेत, नदी किनाऱ्याला आम्ही ज्याला गवत समजत होतो ते गवत नाही, ते भात आहे. आणि त्याच्यामध्ये कॅन्सरवर काम करणारी भात वेगळी, डायबिटीसवर काम करणारी भात वेगळी, ब्लड प्रेशरवर काम करणारी भात, गुडघेदुखीवर काम करणारी भात वेगळी, अशी खूप व्हेरायटी दिसले. आणि त्यातच आमची महाराष्ट्रीयांनी एक 2-4 सायंटिस्ट मला दिसले की भातावर संशोधन काम करणारे, अद्भुत संशोधन होतं. मग मी त्यातल्या काही व्हेरायटी घेऊन आलो, माझ्या शेतात मी टाकले. आता माझ्याकडे सर नाही म्हटलं 128 व्हरायटी आहेत आता भाताची. मी माझ्या शेतात 128 व्हरायटीची भात घेतोय. आणि मग कुठल्या भाताची काय काय कमी होते, मी आंध्रामध्ये गेलो होतो, मला एक शेतकरी भेटला सर, त्याच्याकडनं रक्तशाली नावाचं एक वाण घेऊन आलो मी. ती रक्तशाली महिलांना अॅनिमियामध्ये, त्याचा नावच रक्तशाली म्हणजे भात, रक्तशाळी म्हणजे ते रक्त तयार करतं, अॅनिमियामध्ये इतकं प्रचंड काम करते. आणि रक्तहीनतेची समस्या जिथे जिथे आहे तिथे तिथे ते काम करत असत. तिथनं घेऊन आलो मी, मला 300 रुपये किलो भात दिली त्याने. मी पिकवलं नाही म्हटलं तरी 5-6,000 शेतकऱ्यांना त्याचं बी मी वाटलं सर फुकट. आणि मग नंतर 1 किलोनी विकत दिली आणि त्यांनाही सांगितले पहिल्या वर्षी 1-1 मूठ फुकट द्यायचा, मुठापेक्षा ज्यादा मागितलं तर विकत द्यायचं. मूठ भर घेतली तर ते शेतकरी स्वतः बी तयार करून घेतील आणि त्याच्यापेक्षा अधिक त्यांना कमर्शियल पाहिजे तर विकत द्या. आणि एक शक्तिशाली म्हणून मंत्रालय आंध्रामध्ये जाऊन भात घेऊन आलो सर, ती 400 रुपये किलो. मी विचारलं एवढं का, त्याच्यामध्ये म्हणाली सगळ्या न्यूट्रिएंट व्हॅल्यू याची तुम्ही तपासून बघा म्हणा. ती आणली, ती सुद्धा मी पेरून त्याची बी तयार करून लोकांना वाटले फुकट. मी एक आसाममधून एक व्हरायटी आणलेलं सर, आमचे शेतकरी आहे त्याला असंच कृषी प्रदर्शनाला पाठवलेले, तो जाऊन घेऊन आला होता. तर सर 9.5 फूट उंचीचा भात, 9.5 फूट ग्रीनिश बुक रिकॉर्ड झाला आमचं, सिद्धगिरी म्हणूनच आम्ही त्याला नाव ठेवलं. यील्ड भरपूर आणि चाराही भरपूर. मी आसाममध्ये गेलो होतो, भात किती हाईट असतं माहितीये, 32 फूट उंचीचे भात बघून आलो सर, हाईट 32 फूट. की ब्रह्मपुत्रेला जसा पूर वाढत जातो त्या पुरामध्ये मुळी सोडत 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 वर चढते भात, आणि जसा पूर ओसरतो तसा खाली येतो. ही भाताची व्हेरायटी मी गुवाहाटी आसाममध्ये बघून आलो. असं मला कुठेतरी नवीन असं काय दिसलं की मी जातो आणि त्याची वैशिष्ट्य काय, आणि त्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ते जगते कसं. असं मी म्हटलं ना की इको क्लायमॅटिक झोन्स आहेत ना, त्यांची वैशिष्ट्यच हे असते. तर खूप अद्भुत आहे कृषी. आणि फक्त एवढंच की कृषीवर प्रेम करायला पाहिजे, शेतीवर प्रेमाने शेती करायला पाहिजे. आम्ही मातीवर प्रेम केले तर माती आपल्याला खूप, मी मगाशी म्हटलं ना की कमी देते असं नाही सर. आम्ही सोयाबीन, आम्हाला इंदूरच्या सोयाबीन रिसर्च इन्स्टिट्यूटने आता कालच्या उन्हाळ्यात याच सीझनमध्ये 1 एकरी 8 क्विंटल घ्यायला आम्हाला सीड दिली. आम्ही आमच्या शेतात आणि शेतकऱ्यांच्या शेतात घेतली, त्यांनी 8 क्विंटलची टार्गेट दिली होती, आम्ही 11 क्विंटल घेतली सर. 11 क्विंटल सोयाबीन मिळाली. ते म्हणत होते की आम्ही 6 क्विंटल आम्हाला मिळाली, 1-2 क्विंटल ज्यादा सांगतो म्हणाले. आम्ही 11 क्विंटल घेतले आणि गेल्या वर्षी खरीपामध्ये ऑर्गॅनिकमध्ये 1 एकरी 18 क्विंटल सोयाबीन घेतली सर. की ईल्ड येत नाही असं कसं होईल. गहू सर बघा, कोणी गहू इकडे काही प्रश्न नाही तिकडे गहू पिकणारे, 1 एकरी सर कोणी 15-16 क्विंटलवर घेतलेले माणसं आपल्याला दिसणार नाही. पण आमची 28 क्विंटल गहू घेणारे शेतकरी ऑर्गॅनिकमध्ये. असं नाही की ऑर्गॅनिकमध्ये ईल्ड येत नाही. ऑर्गॅनिक म्हणजे काही न करणं असं नाहीये, ऑर्गॅनिक सुद्धा सायन्स आहे. त्यालाही एनपीके आपण रासायनिक द्यायचं की गैररासायनिक द्यायचं एवढंच ठरवायचं आहे. एनपीके आम्ही घरात तयार करतो. जे मासळी आहेत ना आपल्याकडे, जे खाण्यालायक नाही आहे सर मासळी, ती मासळी आणायचं, तुकडे करायचं
आणि किलोला किलो गूळ मिक्स करायचं त्यात आणि एक प्लास्टिकच्या डब्यात घालून ठेवा. 10व्या दिवशी सर नायट्रोजन तयार झालं. 1 लिटरला 2 ml टाकून आपण स्प्रे घ्या सर, आपल्या युरियापेक्षाही मस्त काम करते ती मासळी आपले. आणि खातात ती नाही घ्यायचं, न खाणारीच घ्या. नायट्रोजन 1 नंबरचा. सोयाबीनची पीठ आणि कोळशाची पावडर मिक्स करून जरी शेतात टाकलं तरी सर नायट्रोजन 1 नंबर मिळतो. आम्ही हे सगळे ट्रायल केलेले नायट्रोजन. पोटॅश म्हणाले काय करायचं पोटॅशला, सर पोटॅशला तंबाखूची पत्ती काढल्यानंतर जे बरगडे राहिलेले असते ते 25 लिटर पाण्यात 1 किलो भिजत ठेवून 10 दिवसांनी ती पाणी पर लिटर 1 ml जर स्प्रे घेतले ना सर पोटॅश एवढा कशात ती नाही मिळणार, इतकी पोटॅश आहे त्या पोटॅश. किंवा बेलाची फळं आहेत ना, बिल्वपत्र सर, बेलाची फळं आणलं सर, बेलाची फळं कोणी कशालाही वापरत नाही, बनवलं तर 1 नंबरची शरबत बनते बेलाची फळांची. आणि ते बेलाची फळं आणलं फोडून मी पाण्यात टाकलं, टाकून त्याच्यात 1-10 किलो बेलाची फळाला 1-4 किलो गूळ टाकले सर आणि 40-42 दिवस सडत ठेवायचं. 40 दिवसानंतर सर ती जर स्प्रे केली ना आपण पिकावर सर असा पोटॅश आम्ही कशात नाही देऊ शकणार, इतका फर्स्ट क्लास पोटॅश. आणि त्यापेक्षाही सोपं तुम्हाला म्हटलं पोटॅश, तर केळीचं झाड आहे ना सर ते सिरिंजने त्यातलं पाणी काढून घ्यावं आणि पाण्यात टाकून ते स्प्रे करून घ्यावं, पोटॅश कसं मिळतं. किंवा काढून टाकलेले केळी आहे ना सर त्याची पानं घ्यायचं सडवायचं पाण्यात 10-12 दिवस सडवून ती पाणी जरी स्प्रे केले तरी 1 नंबरचा पोटॅश मिळतो. आणि मला खूप प्रश्न येत होता सर ह्या सल्फर डेफिशियन्सीचा, तेव्हा मी विचार केला की काय करायचं. आमच्याकडे काही आदिवासी शेतकरी हे ते यांची संपर्क होते, तर मी त्यांना असं झालं तर तुम्ही काय करता, ते म्हणाले की स्वामीजी असं करायचं, शेण घ्यायचं 1-20 किलो, एक मातीची कळशी घ्यायचं, मातीची कळशी आणि एक शेण घ्यायचा 1-20 किलो, शेण घेऊन त्याच्यात 100 ग्रॅम गंधक टाकायचा आणि कालवायचं चांगलं, कालवून पॅक भरायचं ती कळशी, भरून त्याची तोंड बंद करायचं आणि ठेवून द्यायचं. दिल्यानंतर सर ते 40 दिवस ठेवायचं, 40 दिवस झाल्यानंतर त्यातलं शेण थोडं थोडं काढून पाण्यात टाकून सर ती पाणी जर स्प्रे केली सर आपल्याला 1 आठवड्याच्या आत सगळी पीक हिरवं झालेली दिसणार, पिवळी झालेली. असं इतकी म्हणजे रसायन सिंथेटिक पेक्षाही चांगलं हे देणारे आपल्याकडे रसायन खूप आहे, तर आपण जिज्ञासेने ते केलं पाहिजे एवढंच. तर म्हणण्याचा तात्पर्य एवढंच की एक तर स्वस्त होते शेती, खर्च कमी येते खताचा, हे बघा सॉइल कार्बन वाढवण्यासाठी आपण काय हिरवळी खत म्हणा कंपोस्ट म्हणा, मी मगाशी म्हटलं ना आटा म्हणा, अशी आमच्याकडे सर 20-25 फॉर्म्युला आहेत की मातीची पोत सुधारण्यासाठी, ज्याला 100-200 रुपयाच्या वर कशालाही खर्च येत नाही एकरी. जर त्याच NPK जर आपण टाकायचं म्हटलं, मी NPK सर तिन्ही नायट्रोजन आणि हे तिन्ही बनवण्याकरता फक्त 200 रुपये खर्च येते एका एकराला. आणि हीच NPK जर आपण मार्केटमधले द्यायला गेलो तर 4-5 हजाराच्या आत काही होत नाही, एक एकरासाठी 4-5 हजाराच्या आत देऊ शकत नाही. तर का करू नये शेतकऱ्याने, कुठलंही पीक असेल करावं. आणि आज युनिव्हर्सिटीचा आणि किंवा आमच्या हे जे पितांबरीवाले आहेत त्यांच्याही धडपड एवढीच आहे की आमच्या लोकांना हळूहळू सेंद्रियकडे वळवावं लागणार त्या हेतूने मला आल्याबरोबरच आमचे भावे सर म्हणाले आमची एक प्रकल्प आहे इथे सेंद्रिय शेतीचा बघायला जाऊया. मी म्हटलं जाऊया सर. आणि सावंत सरी म्हणाले आम्हाला हळूहळू आता भारत सरकार सुद्धा आपली पॉलिसी बदलते, प्रत्येक युनिव्हर्सिटी कृषी विज्ञान केंद्र ॲग्रिकल्चर कॉलेज या सगळ्यांना कंपल्सरी करणार आहे की एवढी शेती तुम्हाला ऑर्गॅनिककडे जावंच लागेल, एवढी जनावरं पाळावंच लागेल, एवढी शेण घ्यावंच लागणार. मी येत्या काही दिवसांमध्ये सर जसं दूध कलेक्शन करतात तसं शेण आणि मूत्र दोन्ही कलेक्शन करून त्याचं बायो प्रोडक्ट्स बनवून पुन्हा शेतकऱ्यांना, जसा दुधाचा धंदा व्यवस्थित बसलाय तसं शेण आणि मुतारीचा धंदा व्यवस्थित प्रत्येक गावात कलेक्शन सेंटर, येत्या वर्षभरात आम्ही ते सक्सेस करू सर की शेण आणि मूत्र कलेक्शन करायचं शेतकऱ्यांच्या घरातनं, दूध नाही कलेक्शन करायचं, दूध करणारी करतील. आपण शेतकऱ्यांच्या घरात जी गाय दूध देत नाही ना त्या गायीचं फक्त शेण आणि मूत्र, शेण अंदाजे 3 रुपये किलो सर,
शेण आणि मूत्र अंदाजे 7-8 रुपये लिटर मूत्र, कारण ती सकाळी 1-2 लिटर कमीत कमी देत असते, 15-20 रुपये मिळाले तरी काय वाईट आहे. आणि जसं जसं आम्ही त्याचा बाय प्रोडक्ट वाढवू, कारण आम्ही आत्ता सर मी माझ्या गोठ्यात 1000 गायी आहे, सगळे देशी आहे, 20-22 प्रजाती आहेत माझ्याकडे देशभरात, आणि त्यात दूध देणारी फक्त 40 आहेत, बाकी सगळी दूध न देणारी, आणि त्यातल्या 60% मी आता स्वावलंबी गोठा बनवलेले, आणि त्याच्यामध्ये मी शेणापासून गणपती बनवली 1 फुटाची सर, ती गणपतीला 1 किलो शेण लागतं पावडर वाळलेले, आणि त्याचं किंमत सर मला वाटतं की 3 किलो शेणापासून 1 किलो वाळलेले पावडर निघते, तर 10 रुपयाचा शेण पावडर आहे, आणि मजुरी आणि मशीन आहे, हँड मशीन आहे, याचा खर्च म्हणजे 25 रुपयाचे वर जाणार नाही त्याची किंमत. त्या 25 रुपयाची गणपती जवळ सर 500 रुपयाला विकली आम्ही गेल्या वर्षी 1 गणपती. तर आमच्या तरुणांनी गणपती फॅक्टरी का घालू नये असं मी म्हणतो. दुधाच्या मागे नाही लागायचं, शेणाच्या मागे लागायचं, कारण दूध हे बाय प्रोडक्ट आहे, मेन प्रोडक्ट त्याचा शेण आहे गाईचा. आणि मी आता ती 10 मशीन आणून टाकायला लागलो. कालच सर तो आमचा टेक्निशियन आला होता, काल सगळी मशीन बसवून झाले माझे, आता दिवसाला दर दिवशी प्रोडक्शन सुरू होणार. तर गणपती फॅक्टरी मी 250 रुपयाला गणपती देणार, आणि घेणारा जो आहे ना त्यांनी विकणारा 700 विकू द्या, 800 विकू द्या, मला 250 रुपये दिला की बस, तो 1-250 घेईना काय बिघडलं, 500 घेईना काय बिघडलं. आता तेवढंच गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसची 1000 रुपयाला आणावं लागतं, आणि पर्यावरणाला घातक आहे ही, पर्यावरण पूरक आहे ही. गणपती सर त्यांनी फक्त घरी न्यायचं, आपल्या बॅरलमध्ये बुडवायचं सर, ते ह्युमिक ऍसिड तयार होत. जर जुनं शेण असेल वाळलेलं आणि ते शेणी जर पाण्यात भिजत टाका 1/2 दिवस, भिजत टाकल्यानंतर पाणी ते बघा सर, ते ह्युमिक ऍसिड तयार झालेले असते. ह्युमिक ऍसिड आपण मार्केटमध्ये 100 रुपयांनी लिटर आणतो, आमचा गणपती विसर्जन केल्यानंतर सुद्धा त्याची जेवढ्या खरेदीची पैसे तेवढं देऊन जाणार, पर्यावरणाला पूरक राहणार. अशी व्यवसाय आमचे युवकांनी का करू नये, त्याच्यापासून वेगवेगळ्या. मी कंपोस्टची फॅक्टरी सुरू केली, वेगवेगळे कल्चर त्यात टाकायचं, का करू नये ते. तर आपण युनिव्हर्सिटीत, मी एका युनिव्हर्सिटीत गेलो होतो सर, 500 विद्यार्थी माझ्या समोर होते, त्यात विचारलं मी की ह्यात शेतीवाडी असणारे नसणारी किती जण आहेत हात वर करा, तर जवळजवळ सर 40% विद्यार्थ्यांना शेतीचं काही माहीत नव्हतं, कारण त्यांची शेतीवाडी नव्हती. मी म्हटलं का आलाय, ते म्हणाले आमच्या आई बाबांनी घातले. तर आई बाबांना विचारलं, 1-2 जणांची फोन नंबर घेऊन, ह्यांना इथे का पाठवलं, तुमची शेतीवाडी तरी नाही आहे का घाट, ते म्हणाली कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बरं पडते, महाराष्ट्रातली किंवा देशातली जेवढी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसलेले जे आहेत त्यातले 80% अग्रिकल्चर डिग्रीवाले आहेत. मग असं एकूण मी बघितलं सर, 10% कमी लोक शेतात आहेत आमच्या युनिव्हर्सिटीतनं शिकून गेलेले, 10% कमी लोक शेतात, ज्या शेताची देशाची शेती विकास करण्याकरता आम्ही सगळ्या ह्या युनिव्हर्सिटी चालवतो आहोत, या युनिव्हर्सिटीतली कोणीही माणसं शेताकडे जात नाही. तर म्हणून मी आपल्याला सांगितलं की छोटी छोटी ही उदाहरण दिली की नोकरीपेक्षाही अधिक पैसा त्या शेतीमध्येच कमवता येण्यासारखे असं शेती आहे. म्हणून आपण एंटरप्रेनर बनावं, आणि एम्प्लॉयमेंट जे आहे सेकंड ऑप्शन असावं, फर्स्ट ऑप्शन आमच्या जीवनात एंटरप्रेनरशिप असावं, आणि त्याच्याकरता पितांबरी तुम्हाला एक उत्तम आदर्श आहे. अशी प्रोडक्ट्स त्यांनी आणलेले, काही माहीत नसलेले एक माणूस फक्त बांडी घासायचा एक पावडर पासून सुरू केले, आणि आज किती पदार्थ मार्केटला आणले, आणि सगळी खूप चांगल्या पद्धतीने चालणार आहे. हळूहळू करत 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 ते शेतात आले आज. म्हणून आपण चांगले शेतकरी बनूया आणि शेती जिवंत करूया. मी काय फार मोठं शेतीतलं शास्त्रज्ञ नाही आहे, पण छोटी छोटी प्रयोग आम्ही करतो, यशस्वी प्रयोग करतो, करून आमच्या शेतकरी चांगले. मी कालच एक शेतकरी आमचा आला सर, तो आधी छोटीशी 1-1.5 एकर शेती आहे, तर तो आर्टिका गाडी घेऊन आला सर, आर्टिगो आहे ना गाडी, म्हटलं का रे माळी गाडी घेऊन आला, तो म्हणाला स्वामीजी मी शेतकरी आहे, स्वतःची गाडी घेतली म्हणाला. जसं बरीच लोक म्हणत होते की ऑर्गॅनिक फार्मिंग केले की बुडतात, तर मी ऑर्गॅनिक फार्मिंग केलेला एक शेतकरी आर्टिका 1.5 एकरमध्ये 1.5 एकरवाला मी आर्टिगो गाडी घेऊन आलोय, म्हटलं हे जगाला दाखवायचं आहे मला.
आणि असंच नाही आहे की ही गाडी मी काय भाड्याने लावायला नाही आणली, फिरायला आणले म्हणाला. मला वाटलं की शेतकरी असं तयार व्हावं, नाहीतर सगळे कंगाल शेतकरी घेऊन करायचं तरी काय देशाला. तर असा आत्मविश्वास असेल तर काहीही करता येतं. आणि युनिव्हर्सिटीचा उद्देश तेच आहे. मगाशी मगर सर म्हणाले की छोटासा लावलेले रोप तर दापोलीचं केवढं मोठं झाले. भावे सर म्हणाले, सावंत सर म्हणाले की आज कोकणातले आंबे भारतभरात. पण असं झालं आमचं आंब्याचे सर, भारतात कुठल्याही राज्यात जावा त्याच्यावर रत्नागिरी हापूस, देवगड हापूस. कुठेही जाऊ तुम्ही, तामिळनाडू मध्ये गेले तरी सुद्धा बॉक्सवर देवगड हापूस, रत्नागिरी हापूस, इतकं पॉप्युलर झालेत आंबा सर. आता आपला ओरिजिनल आंब्याला कोण विचारणार की नाही, कोणास ठाऊक नाही. पण एक युनिव्हर्सिटीने मनात आणले तर काय होऊ शकतं की देशभर ते पॉप्युलर झाले आणि जगभर झाले अशी अनेक फळं. आणि आपण सर, मी परवाच एका शेतकऱ्याकडे गेलो होतो सर, ते कोकमची बी आहेत ना सर, कोकमची बी पासून घी तयार करतो सर, तूप. आणि ते तूप वेगनर्स खातात सर, वेगनर्स आहेत ना आता भारतामध्ये किंवा जगभरात, वेगनर्स एक ग्रुप आहे आशाकाहारी लोकांची, त्यांना तूप लागतं सर त्याचं. आणि ते ह्याची बियाण्याची ते तूप तयार करतात सर. ती जवळजवळ तूप 10,000 रुपये किलो पर्यंत जातो, 10,000 रुपये किलो सर वेगनर्स त्या तुपाची हे करतात. मी परवा असेच प्रदर्शनात गेलो होतो सर, त्या प्रदर्शनामध्ये मला एक वस्तू दिसली सर, हे आपण हे याच्यातलं हे पाणी पिण्याकरता हे वापरतो ना, स्ट्रॉ सर. मी स्ट्रॉ विकत आणलं, ते गव्हाच्या काड्या सर, 10 काडीच्या बॉक्सला मी सर काहीतरी 10 रुपये दिली. 10 काड्यांचा एक बॉक्स होता, अगरबत्ती सारखं पॅकिंग केली होती त्यांनी, 10 काड्यांचं म्हणजे रुपयाला एक काडी. मग आल्या बरोबर मी आमच्या शेतातला गहू कापताना फक्त लोंबे कापायला सांगितलं आणि खालचं तसंच ठेवा. मग आमच्या गुरुकुलच्या मुलांना सांगितलं ह्यातले सगळे स्ट्रॉ काढा. काढून सर मी ते स्ट्रॉ पुन्हा स्टराईल करून घेतले, कटिंग करून पॅकिंग स्टराईल करून मग पॅकिंग करायला लावले. सर 1 रुपयाला जर तो विकत असेल तर मी म्हणतो चारणे मिळाले तरी मला गव्हाच्या 10 पटीने पैसे मिळतात स्ट्रॉ मध्ये. गव्हाने नाही पैसे मिळणार. आणि ते स्ट्रॉ गव्हाचा असं आहे की त्याला पाणी लागत नाही, त्यामुळे ते कधी भिजत नाही. अशी मी म्हंटल एवढा खर्च करून ते बघायला गेलो होतो आणि माझे पैसे वसूल झाले सर त्या, कारण मी विमानाने गेलो होतो. म्हंटल वसूल झाले म्हंटल ते पैसे. असं मी कुठे कुठे गेलो ना, आता इथेही गेलो तर माझे पैसे आजचा वसूल होणार. मी आलोय ना सर इथे, परत जाणार तर हे श्रम कधी जाणार. असं एखाद्या गोष्ट मला भेटते या टोटल एक्झिबिशन मध्ये. ही एक्झिबिशन ठेवण्यामागील हेतूच असं असतं की अशी वेगवेगळी इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी जी आहेत ना, शेतकऱ्यांना इतरांना असं भावतील, तेही करायला प्रेरित होतील. ते प्रेरित व्हावं या हेतून सर म्हणाले ना की आतापर्यंत एका गेटमधून 4 गेट आहेत, एका गेटमधले फक्त मोजलेले आहेत 10,000 लोक आले, इतर 3 गेट आहेत, लाखांनी माणसं येऊन गेली असतील, नाही असं नाही आहे. आणि मी म्हणतो सर त्यात 2-3% लोकांनी काही ना काहीतरी घ्यायचं ठरवलं तर केवढं मोठं. 2-3% लोकच ह्यात घेणारे आहेत असं समजूया, काहीतरी यातलं आपण घेऊया आणि घरी गेल्यानंतर करूया असं म्हटले तरी सर याचा रिझल्ट खूप मोठा, याच्यापेक्षा मोठं हे नसते सर. 2-3% जास्त, बाकी बघेच आहेत सगळे, हौशी नवशी गौशी सगळे आलेले असतात. कोण खायला आलेले असते, कोण बघायला आलेले असते, कोण चोरी करायला आलेले असते, सगळ्या नमुना तिथे असतात, काय आपल्याला सांगण्यासारखे नाहीये. सगळे आम्ही बघतोच, ते अनुभवतो. देव सगळ्यांना जसं सांभाळतो तसा हे कृषी मेळा सगळ्यांना सांभाळतात. कोण काय करायला आलेले असते त्याच्या त्यालाच माहिती. पण यशस्वी होण्याकरता 2-4% लोकांनी त्यातलं काय ऍक्सेप्ट केलं, बस आपला मेळा सक्सेस झाला. तर निश्चितच आपण जे म्हटलात की इथल्या वेगवेगळी काजू असेल किंवा कोकम असेल, करवंदी असतील, काजू असतील, आंबा असेल, नारळ असेल, सर आता देशात 80% तेल धान्य आयात होते, आपल्याला माहिती आहे. 80% तेल आपण बोगस खातो आणि 20% तेल धान्य देशाला पुरेल एवढी आपल्या देशात आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्याकरता हब बनवते आहे. आणि कोकणाकरता त्यांनी शिफारस केलेली आहे की नारळाची तेल, खोबरेल तेलाचा, आणि आमच्याकडे सोयाबीनची तेल, मग दुसरीकडे करडईचे तेल, तिसरीकडे जवसाचा, चौथीकडे तिळाचं तेल, असं
वेगवेगळ्या तेलांची शिफारशी केलेली आहे. मी आता खरीपामध्ये सर जवळजवळ मी 5000 एकर मध्ये सोयाबीनची तेलाची प्रोडक्शन साठी करायचं नियोजन केलेले की जमल्यास 10000 करायचं नाहीतर 5000 एकर मध्ये तरी करायचं. आम्ही पूर्ण नियोजन शेतकऱ्यांची बोलणे झाले सगळे झालेले. तर असं कोकणात सुद्धा अशा पद्धतीने आपण तेल इथून भविष्य काळात सर आता लोक तेल खाई न झालेले आहेत. बाजारातले तेल आहे ना बोगस आहे ते. जे रिफाईंड तेल आहे ती तरी माणसाने आयुष्यात कधीही खाऊ नये कारण ते जी बनलेले आहे की पेट्रोकेमिकल प्रोडक्ट मधून पेट्रोलियम प्रोडक्ट आहे ते. त्याच्यामध्ये थोडासा पाम तेल आणि थोडासा फ्लेवर थोडासा कलर आणि थोडी थोडासा न्यूट्रिएंट टाकून रिफाईंड तेल म्हणून देतात. आणि ह्या तेलाने देशातले आजार वाढलेले आहेत ही लक्षात आल्यानंतर तेल धान्याने देश बाकीच्या सगळ्यांनी स्वावलंबी झालो सर. आपल्याकडे सगळ्या धान्यानी फळांनी आपण जवळजवळ स्वावलंबी आहोत. आपल्याला देशाला स्वावलंबी होण्याकरता तेल धान्यांची गरज आहे. तेही जर आपण कोकण का इथे नारळच नारळ आहेत नाही असं नाही. भरपूर इथे समुद्र किनाऱ्याला पाणी नाही पाजलं तरी सुद्धा नारळ लागतात. वातावरण तशी केली तर निश्चितच देश सदृढ होईल सशक्त होईल आणि त्यात विद्यापीठांची भूमिका खूप मोठी असणार आहे. विद्यापीठातली मगाशी मला हे एक दाखवलं की सर ते एक पंप बनवलेले दाखवलं की अगदी कमी खर्चामध्ये की खत वगैरे देण्याकरता आणि अधिक पाणी जमिनीला जाऊ नये सेन्सर सिस्टम की 20-25 हजारामध्ये हेक्टरला सेन्सर सिस्टम दाखवले. दापोली युनिव्हर्सिटीचेच इनोव्हेशन आहे ते. जर ते मी त्या सरांना म्हटलं सर ही लवकरात लवकर मार्केटला आणा पहिला कस्टमर मीच असेन त्याला. हा आलेत बसले तिथे पहिला कस्टमर मीच असेन कारण आमची पाणी इतकं वाया जाते शेतीमध्ये. कारण आमचा शेतकरी सर इकडे तुमच्याकडे कमी. आमच्याकडे एकदा शेतात पाणी घालून गेला ऊसात बुजवला की मग सकाळी येतोय बांधावर उभा राहून एक दगड टाकतो ढम्म करून आवाज आला तर पोचले म्हणतोय नाहीतर परत घरी जातो. आणि ती पाणी परत नदीला गेलेले असते. तर ही वेस्टेज थांबेल सर. आणि तर इतकं आवडलं मला ती टेक्नॉलॉजी. मी त्यांचा पहिला कस्टमर असेल जेव्हा मार्केटला आणतील तेव्हा. आणि याशिवाय मी एका शेतकऱ्याकडे कानपूरला गेलो होतो सर. त्यांनी स्प्रिंकलर सिस्टम सर एकरी 15000 रुपये कॉस्ट मध्ये पर एकर 15000 मध्ये स्प्रिंकलिंग सिस्टम टोटल मॅक्रो आणि मायक्रो कुठलंही मागा तुम्ही स्प्रिंकलिंग सिस्टम बनवला होता. ते फ्लेक्झिबल पाईप घेतला सर त्याच्याकरता ठिकठिकाणी ते निपल्स ठेवलेले आणि पीव्हीसीचा पाईप जो आहे काळा हस्ती पाईप त्यालाच वरती नोझल बसवलाय सर. 15000 मध्ये पर एकर 25000 ला हेक्टर. विकल्प नावाचा एक इनोव्हेटिव्ह करणारा एक तरुण आहे अनंत कुमार म्हणून सर त्यांनी बनवलं होतं. ते बघून आलो. त्यांनी एक थ्रीशिंग मशीन सर सोलारवर बनवलंय. पॅनल्स घेऊन जायचं शेतात लावले की चालू मळणी सुरू सक्सेसफुली. वीडर बनवलाय सर त्यांनी. मी बघितलं तो वीडर पाटीला अडकायचा आपलं वीडर असतो ना त्याला बॅटरी सर एवढी एवढी बॅटरी. त्या बॅटरीवर जवळजवळ 3 ते 4 तास वीडिंग करते सर ती मशीन. विकल्प म्हणून ते प्रत्येक गोष्टीला विकल्प आणायचं ठरवलं. आणि अशी छोटी 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 आणणारे आणि एक कोयता आणलाय सर. माणसाने हाताने कापला तरी सुद्धा मशीनने कापलं जाणार नाही एवढा कापत होता. अशी आमची विद्यार्थी बनावी आणि युनिव्हर्सिटीचा उद्देशच आहे की ह्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना द्यायचा. अशी ही कृषी मेळा जे आयोजित केलेले याचा उद्देशच आहे की अशा गोष्टी काय ना काहीतरी येतील आणि शेतकऱ्यांपर्यंत जातील. शेतकऱ्यांना आपलं काम करणं सोपं होईल यील्ड वाढेल खर्च कमी येईल या हेतूने केलेले असावं असं वाटतंय. तर मला खूप बरं वाटलं दापोली युनिव्हर्सिटी. मी दापोलीत जवळजवळ 30-35 वर्षापासून येतोय आणि युनिव्हर्सिटीशी संबंध सुद्धा आहे. इथल्या बरीचशी एम्प्लॉईज जे आहेत आमचे रिलेटेड आहेत. मी नेहमी असतो सर नाही असं नाही आहे. पण आपल्या समवेत पहिल्यांदाच व्यासपीठावर येण्याचा वेळ आला. त्याकरता मी ह्या सगळ्यांचं दर्शन घडवल्याबद्दल कुलगुरू आणि त्यांचे आणि आमचे
बगाडे सर, पुजारी सर जे आहेत या सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. मी जरा जास्त वेळ बोललो, तुम्हाला खूप भूक लागलेली असणार आणि काय खायचं आणि मरायचं शेवटपर्यंत आहे, ते काय सुटलेले नाही आहे, कधी नाही खात माणूस. एखाद्या दिवशी जरा असा उपवास केला तर नंतर भूक पण चांगलं लागते आणि त्याच्याबरोबर आमच्या सारख्यांची जरासं शिवी खाल्ले की थोडस लक्षात राहत. तर आपल्यालाही सगळ्यांना आपलं दर्शन घडवलं त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. धन्यवाद स्वामीजी. मराठीच्या प्रेमासाठी आपण कणेरी मठात आलात, मराठीच्या प्रेमासाठी आपण कणेरी मठात झालात आणि आमचेच होऊन गेलात. देशी गोसंगोपन आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारे अनोखे असे 7-8 एकरवर म्युझियम आपण उभं केलं. स्वावलंबी शेतीचे कणेरी मठ पॅटर्न आपण तयार केला आणि त्याच्यामध्ये 10 प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या, 10 प्रकारच्या कंदवर्गीय भाज्या, 10 प्रकारच्या फळवर्गीय भाज्या आणि 10 प्रकारच्या पर्णवर्गीय भाज्या अशा आपण तिथे आपलं एक सेंटर आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये 5-6 माणसांचा परिवार, गोठा, सोलर लाईट आणि 30-40 प्रकारच्या भाज्या अशा प्रकारचं एक स्वावलंबी शेतीचा पॅटर्न, कणेरी पॅटर्न आपण तयार केलेला आहे आणि स्वावलंबी आणि समृद्धी परिवार आपण निर्माण केलेला आहे. याशिवाय हॉस्पिटल आणि प्रेरणा पार्क, वृंदावन गार्डन हे आपण तिथे त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. 1 ग्रॅम शेणापासून 200 करोड जीवाणू तयार होतात ही आपली संकल्पना आहे आणि थेअरीपेक्षा प्रॅक्टिकलवर आपला जास्त जोर आहे. देशी गाय आणि बैल प्रदर्शन आपण त्या ठिकाणी आयोजित करता, संस्कृती महोत्सव 7 दिवसाचा आपण आयोजित करता, शेती महोत्सव, देशी गाय, युवकांसाठी आरोग्य आणि धर्म अशा प्रकारचे आपण वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवता. निश्चितपणाने ह्याची संधी आपल्या सर्वांनी ही घ्यावी आणि कणेरी मठात निश्चितपणाने कधीतरी जाऊन यावं ही आपणा सर्वांना मी विनंती करतो. आणि याचबरोबर मी आपण सर्वांच्या वतीने एक स्वामींना सांगू इच्छितो की मनतृप्त झाले आहे तुमच्या दर्शनाने, मनतृप्त झाले आहे तुमच्या दर्शनाने, आता नाही देवा काही अन्य मागणे, आता नाही देवा काही अन्य मागणे. याबरोबर हा जरी असं सांगता समारंभासाठी तुम्ही आला असलात तरी इथपासून खऱ्या अर्थाने विद्यापीठ आणि कणेरी मठ ह्याच्या सेंद्रिय शेतीच्या संदर्भातले खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी आपण आशा करूया. आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर प्रवीण झगडे यांना आमंत्रित करतो. धन्यवाद सर. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाच्या सांगता समारंभासाठी आज या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य नामदार श्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासन, तसेच मान्य नामदार श्री दादाजी भुसे साहेब, कृषी मंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन, हे त्यांच्या व्यस्त कामामुळे आपल्या या ठिकाणी ऑनलाईन जॉईन होऊ शकले नाही, तरी देखील मी या विद्यापीठाच्या वतीने त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या सांगता समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून लाभलेले परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज स्वामी महाराज, आज आपण पाहतोय की त्यांची उपस्थितीमुळे आज आपल्याला पुन्हा एनर्जी मिळालेली आहे. आज आपण गेले जवळजवळ महिनाभर प्रत्येक अधिकारी कर्मचारी आज इथे काम करतोय आणि आपल्यामध्ये थोड्या या कामामध्ये थकवा आलेला आहे, परंतु आज आपल्याला खास धन्यवाद मानावं लागेल आपले कुटुंबाचे प्रमुख आदरणीय कुलमूर्ती महोदय, त्यांनी आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या साठी स्वामींना इथं आणलं आणि आपल्याला दर्शन घडवलं आणि त्यांच्या दर्शनाने आपल्याला एक चांगली नवीन ऊर्जा मिळालेली आहे आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, अतिशय चांगल्या अनुभूती आपल्या सांगितलेल्या आहेत. तर त्यांचं देखील मी आपल्या विद्यापीठाच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या दापोली मंडणगड खेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री योगेशजी दादा कदम साहेब हे देखील या ठिकाणी आले आणि आपल्याला त्यांनी संबोधित केलं, त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या विद्यापीठातील सर्व संचालक वर्ग, त्यामध्ये
आपल्या या कार्यक्रमाचे डॉक्टर संजयजी भावे सर, तसेच हळदणकर सर, नारखेडे सर यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी खास करून आपल्या या कार्यक्रमासाठी अनेक प्रकारच्या समित्या नेमलेल्या होत्या, की कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या समिती नेमलेल्या होत्या. त्या समितीचे सर्व अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सर्व सदस्य यांनी आपापल्या परीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे, तर त्यांचं देखील मी या ठिकाणी या आपल्या विद्यापीठाच्या वतीने सर्वांचा आभार व्यक्त करतो. तसेच सर्व आपल्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, अधिकारी, कर्मचारी, सर्व शिपाई वृंद, मजूर वर्ग या सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी, खास करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आपण या ठिकाणी जे काही प्रदर्शन अनुभवलं त्या प्रदर्शनासाठी खास करून आज जे प्रायोजक होतो स्वीकारलं ते आपले पितांबरीचे सीईओ पुजारी साहेब, तसेच त्यांचे काही अधिकारी वर्ग असतील त्यांचं देखील या ठिकाणी मी विद्यापीठाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. तसेच नाबार्डचे कुलकर्णी साहेब यांचं देखील मी या ठिकाणी या परिसंवादाचे प्रायोजक स्वीकारलं. तसेच अनेक ज्या काही कंपन्या होत्या त्यांनी देखील या ठिकाणी, मी आज नावं घेऊ शकत नाहीत, आपल्याकडे भरपूर कंपन्यांची नावं आहेत की त्यांनी ह्या परिसंवादाचं प्रायोजक स्वीकारलं होतं, त्यांचं देखील या ठिकाणी मी या विद्यापीठाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रदर्शनामध्ये काही शासकीय स्टॉलधारक असतील, काही खाजगी स्टॉलधारक असतील, बचत गट असतील, काही मावींचे बचत गट असतील किंवा वुमेनचे बचत गट असतील, त्यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली, त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच खास करून आपल्या या ठिकाणी जे काही शेतकरी मेळावे, महिला शेतकरी मेळावे आयोजित करण्यात आले, तसेच परिसंवादासाठी जे काही त्या ठिकाणी शेतकरी बंधू वगैरे आलेल्या होत्या त्यांच्यासाठी जे काही त्यांना आणण्याची व्यवस्था केलेली होती ते आपले सर्व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचं देखील मी या ठिकाणी, सर्व त्यांचे अधिकारी असतील, सर्व कर्मचारी असतील त्यांचं देखील ह्या कार्यक्रम यशस्वीसाठी जे काही प्रयत्न केले त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या सांगता समारोपासाठी आज उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू भगिनी, तसेच आपल्या नगरपंचायतीचे सर्व नगरसेविका इथे उपस्थित आहेत, काही प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, त्यामध्ये आपले अॅग्रोवनचे आपले अमित गद्रे साहेब आहेत, इतर सर्व पत्रकार बंधू भगिनी आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी या विद्यापीठाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि खास करून या सर्व कार्यक्रमाकरता आपल्या या महाविद्यालयांचे सर्व विद्यार्थी वर्ग, त्यांनी देखील सर्व परिसंवादामध्ये असतील, सर्व कमिट्यामध्ये असतील, त्यामध्ये पदवीचे विद्यार्थी असतील, पदव्युत्तर विद्यार्थी असतील किंवा आचार्य पदवीचे विद्यार्थी असतील, त्यांनी अतिशय मेहनत घेऊन आपल्याला शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन केले, प्रत्येक कमिटीमध्ये त्यांनी आपापल्या परीने कार्यक्रम यशस्वी होण्याकरता प्रयत्न केले, तर त्या खास विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, त्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांच्यासाठी खास मी या विद्यापीठाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि यामध्ये खास करून ज्या ठिकाणी आपली जी काही शिवार फेरी आयोजित केली होती त्या शिवार फेरीसाठी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपले जे काही केंद्र होते त्या केंद्रामध्ये असणारे सर्व मजूर वर्ग, त्यांनी देखील ह्या मजुरांनी अतिशय मेहनत घेऊन आपल्या परीने आपले जे काही त्या ठिकाणी ठेवलेलं होतं साहित्य किंवा काही जे काही आपलं प्रक्षेत्र डेव्हलप केलं होतं त्या ठिकाणी देखील त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन त्यांचं देखील मी या ठिकाणी विद्यापीठातून आभार व्यक्त करतो. आणि नकळत माझ्याकडून कोणाचं काही नाव घ्यायचं राहिलं असेल त्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून मी अध्यक्षांच्या वतीने हा राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपेल अशी विनंती करतो. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जागेवर उभं राहावं आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथून जाईपर्यंत सगळ्यांनी उभं राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. नायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना उज्ज्वल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे.